Hello everyone, welcome back to Chibu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉलिमर चॅप्टरला वन शॉट मध्ये संपवायचंय आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण मी तुम्हाला सोबतच सांगत जाईल. सगळ्यात पहिल्यांदा तर टेक्स्टबुक ओपन करा, हातामध्ये पेन्सिल घ्या. इथे जे पॉइंट्स तुम्हाला शिकवले जातील ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करायचे आणि एक सोबत नोटबुक पण घेऊन बसा की जे तुम्हाला समजले ते तुमच्या ओन वर्ड्स मध्ये थोडस रॅपिडली लिहायचा प्रयत्न करा. सो लेट अस स्टार्ट. टेक्स्टबुक ओपन करा. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनचा जो पॅरेग्राफ आहे तिथे पॉलिमरची डेफिनेशन अंडरलाईन करून घ्या. पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जायंट मॉलिक्युल्स किंवा जायंट मॅक्रो मॉलिक्युल्स मेड फ्रॉम रिपीटिंग युनिट्स कॉल्ड ऍज मोनोमर्स. हा पॉइंट जर तुम्ही स्किप जरी केला मधला तरी पण चालेल. सो व्हॉट आर पॉलिमर्स? पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जायंट मॅक्रो मॉलिक्युल्स, मोठे मॉलिक्युल्स आहेत ते, मेड अप ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. ते स्मॉल मॉलिक्युल्स ज्या रिपिटेशननी झालेत अँड त्या स्मॉल मॉलिक्युल्सना आपण काय म्हणणार आहे? मोनोमर. याचा अर्थ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन झालं तर हा आहे एक युनिट, एक साधा युनिट. एक म्हणजे मोनो, मर म्हणजे पार्ट. एक पार्ट किंवा एक युनिट आहे जो की तुम्ही एन टाइम्स रिपीट करणार आहे. या प्रोसेसलाच म्हणतात पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशन झाल्यानंतर तोच सिंगल पार्ट रिपीट 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 होत गेला. हाऊ मेनी टाइम्स? एन टाइम्स. असं मी भरपूर वेळा काढू शकते, राईट? मग आपण काय करतो, सगळ्यात जो लहान पार्ट आहे त्याला असं ब्रॅकेटचं एन टाकलं तरी पण चालेल. म्हणजे हा पार्ट रिपीट 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 होत गेला तर आपण त्याला म्हणतो पॉलिमर. मेनी पार्ट्स. पॉलिमर्स आर हाय मॉलिक्युलर वेट मॅक्रो मॉलिक्युल्स. 103 to 107 डाल्टन इतकं त्याचं मास असणार आहे. ह्यूज मास आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मॅक्रो मॉलिक्युल, मोठा मॉलिक्युल येतो. नेक्स्ट स्लाइड. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स चा चार्ट तुम्हाला दोन मार्क मध्ये येऊ शकतो आणि क्लासिफिकेशन कशा कशाच्या बेसिसवरती आहे बघा. पहिला आहे ऑन द बेसिस ऑफ सोर्स. सोर्स म्हणजेच ओरिजिन. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ IMF, इंटरमॉलिक्युलर फोर्स. नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. नेमकं पॉलिमरायझेशन कसं झालं, ऍडिशन झालं, एलिमिनेशन झालं, काय झालं, त्याच्या बेसिसवर. नेक्स्ट नंबर ऑफ मोनोमर्स. नंबर ऑफ मोनोमर्स किंवा टाइप ऑफ मोनोमर्स किती आहेत, एक आहे की दोन आहेत. नेक्स्ट अँड लास्ट बायोडिग्रेडेबिलिटी. बायोडिग्रेडेबल आहे की नाही. सो क्लासिफिकेशनचा चार्ट ऍज इट इज ड्रॉ करायला विचारू शकतात आपल्याला 2 मार्क्स मध्ये किंवा 3 मार्क्स मध्ये, पण आपल्याला फुल ड्रॉ करायचं. ऑन द बेसिस ऑफ सोर्स दे आर ऑफ 3 टाइप्स, नॅचरल, सिंथेटिक. सिंथेटिक इज नथिंग बट मॅन मेड, आणि सेमी सिंथेटिक, नॅचरली ऑकरिंग बट केमिकली प्रोसेस्ड. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, ते लिनियर, ब्रांच किंवा क्रॉस लिंक्ड असतात. लिनियर म्हणजे सिंपल, असं एकाला एक मॉलिक्युल फक्त लागला असेल. ब्रांच मध्ये तुम्हाला खाली थोडीशी एक्सटेन्सिव्ह ब्रांचिंग दिसायला लागेल. आणि क्रॉस लिंकेजेस मध्ये लिनियर पॉलिमर्स कुठल्या तरी सल्फाइड किंवा मॅग्नेशियम ऑक्साईड बॉन्ड्सनी कनेक्टेड असतात. पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये ते पाहायचंच आहे. नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ इंटर मॉलिक्युलर फोर्स, दे आर इलास्टोमर्स. वॅन्डर वॉल फोर्स असेल त्यांच्यामध्ये, वॅन्डर वॉल फोर्स, तर त्याला आपण इलास्टोमर्स असं म्हणू शकतो. जर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स असतील तर तो असतो फायबर. जर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट म्हणजेच फोर्स इज ग्रेटर दॅन वॅन्डर वॉल बट लेस दॅन डायपोल डायपोल मधला फोर्स असेल तर ते थर्मोप्लास्टिक असतात, आणि एकदम स्ट्रॉंग फोर्स असेल तर त्याला आपण थर्मोसेटिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस लिंकेजेस दिसणार आहेत. मी जस्ट थोडस रॅपिडली सांगतेय, परत हा पॉइंट मी डिटेलमध्ये घेणार आहे.
नेक्स्ट आहे ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. दोन गोष्टी एकमेकांच्या मध्ये नुसत्या ऍड झाल्या तर आपण त्याला ऍडिशन म्हणणार आहे. आणि हिंट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो त्याच्यामध्ये ऍडिशन पॉलिमरायझेशनच असणार आहे. अगेन हिंट मी पुढे जाऊन एक्सप्लेन करणार आहे. कंडेन्सेशन मध्ये दोन मॉलिक्यूल ऍड होतात बट विथ एलिमिनेशन ऑफ वॉटर, HCl, मिथेनॉल असं काहीतरी त्याच्यातून एलिमिनेट होतं. दोन गोष्टी ऍड होताना एक छोटासा मॉलिक्यूल त्याच्यामधून एलिमिनेट होतो. नेक्स्ट आहे रिंग ओपनिंग. रिंग ओपनिंग एक्सप्लेन करायला लागत नाही, अशी रिंग स्ट्रक्चर असते जेव्हा फक्त ती ओपन होणार आहे आणि पॉलिमर बनणार आहे तर आपण त्याला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणतो. लास्ट आहे नंबर ऑफ मोनोमर्स वरती बेस्ड होमो पॉलिमर्स, म्हणजेच एक मोनोमर असणारे स्टार्टिंगला. एक म्हणजे एक टाईपचा, जसं की इथिन घेतलं, रिपीट 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 केलं, पॉली इथिन बनला, इथिनच आहे फक्त. जर अशा तुम्ही दोन गोष्टी घेतल्या, अडिपिक ऍसिड, हेक्झामिथिलीन डायमाइड, दोन गोष्टी ऍड होऊन मग जर बनत असेल तर त्याला को पॉलिमर म्हणायचं. म्हणजेच त्याच्यामध्ये मी लिहू शकते मेनी, किंवा आपल्या सिलॅबसमध्ये किती असणार आहेत, टू मोनोमर्स, किंवा टू म्हणण्यापेक्षा काय म्हणा तुम्ही, डिफरंट मोनोमर्स, आणि इथे वन म्हणण्यापेक्षा काय म्हणा तुम्ही, सेम मोनोमर. बायोडिग्रेडेबिलिटी तुम्हाला माहितीच आहे, नॅचरली ऑकरिंग असतील तर ते बायोडिग्रेड होतात, पण मॅनमेड असतील तर दे आर नॉन बायोडिग्रेडेबल. आणि बायोडिग्रेड मध्ये तुम्हाला दोन खास एक्झाम्पल्स आहेत, PHBV आणि दुसरा आहे नायलॉन 2 नायलॉन 6. खाली लिहिते पण एकच नाव आहे ते, नायलॉन 2 नायलॉन 6. हेच दोन का, कारण हे मॅनमेड आहेत बट तरी सुद्धा बायोडिग्रेडेबल आहेत. ऑल नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स आर बायोडिग्रेडेबल अँड ऑल मॅनमेड आर नॉन बायोडिग्रेडेबल. पण ह्या दोघांनी मात्र ते एक्सेप्शन केलं, दे आर मॅनमेड बट इवन दो दे आर बायोडिग्रेडेबल. बघा चार्ट समजलेला आहे का, आणि ह्या चार्टमध्ये ज्या काही दिलेल्या हिंट आहेत त्या आता आपण लगेच नेक्स्ट स्लाइड्स मध्ये रिपीट करणार आहे. अंटील अँड अनलेस तुम्हाला पूर्ण मिनिंग समजत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नका. ओके चल, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स. सोर्स एक तर नॅचरल असू शकतो, नॅचरल म्हणजेच फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स मधून आलं तर प्लांट पॉलिमर, ॲनिमल्स कडून भेटलं तर ॲनिमल पॉलिमर. प्लांट म्हणजेच काय तर लॅटेक्स आपल्याला प्लांट पासून भेटतं. लॅटेक्स पासून आपण काय बनवला, रबर हा पॉलिमर बनवलेला आहे. त्याच्यानंतर फ्लॅक्स नावाचा एक प्लांट आहे, FLAX, त्याच्यापासून आपण लिनन नावाचा पॉलिमर बनवलाय. ॲनिमल म्हणजे काय तर सिल्कवॉर्म माहिती आहे तुम्हाला, राईट, सिल्कवॉर्म पासून आपण सिल्क हा पॉलिमर बनवलाय. किंवा तुम्हाला शिप माहिती आहे, शिप पासून आपण वूल हा पॉलिमर बनवलाय. सो ॲनिमल किंवा प्लांट पासून डिराइव्ड असेल तर आपण त्याला नॅचरल पॉलिमर म्हणणार आहे. नेक्स्ट आहे मॅनमेड. मॅनमेड म्हणजेच कोण असणार आहे, सिंथेटिक. सिंथेटिक इज नथिंग बट मॅनमेड. एक्झाम्पल्स बघा, नायलॉन, टेरिलीन, पॉलिइथिन, PHBV, नायलॉन 2, नायलॉन 6, खूप सारी नावं आहेत आणि ही नावं तुम्हाला लर्न होतील कारण चॅप्टरमध्ये त्याच्यावरतीच शॉर्ट नोट असतात. आता राहिला विषय हे मधले, दे आर सेमी सिंथेटिक, म्हणजे नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स वरती जेव्हा तुम्ही केमिकल रिएक्शन करता दे आर नॅचरली ऑकरिंग. पण केमिकल रिएक्शन केल्या म्हणजे नॅचरलचं पण काम झालं आणि मॅनमेडचं पण काम झालं तर आपण त्याला म्हणणार सेमी सिंथेटिक. आणि सेमी सिंथेटिकची हिंट आहे, याच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला अशी दोन नावं दिसतात, ऍसिटेट रेऑन, विस्कोज रेऑन, क्युप्रामोनियम सिल्क, सेल्युलोज रेऑन. दोन वर्ड्स पासून बनलाय हा पॉलिमर. पॉलिमर आहे विस्कोज रेऑन, क्युप्रामोनियम सिल्क, ऍसिटेट रेऑन, सेल्युलोज रेऑन. सो पॉलिमरचं नाव हे दोन वर्ड्स पासून बनलं असेल तर त्याला तुम्ही सेमी सिंथेटिक म्हणा. नॅचरली डायरेक्टली ओळखतात कॉटन, वूल, सिल्क, फ्लॅक्स पासून लिनन, लॅटेक्स पासून रबर, नॅचरली ऑकरिंग आपल्याला पार्ट असतात. सेमी सिंथेटिकची हिंट आहे की दोन वर्ड्स पासून नाव बनलं असणार आहे. सो ते सोडून जर कोण आलं तर तुम्ही त्याचं एक्झाम्पल मॅनमेड मध्ये घेऊ शकता. ठीक आहे चल,
नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर एकतर लिनियर असू शकतं किंवा ब्रांच्ड असू शकतं किंवा क्रॉसलिंक असू शकतं. बघा सिंपल वेज मध्ये सांगायचं झालं तर हा मोनोमर आहे, हा पुढच्या मोनोमरला कनेक्ट झाला, हा पुढच्या मोनोमरला कनेक्ट झाला आणि असं सो ऑन कंटिन्यू पुढे 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 जातच राहणार आहे, तर आपण त्याला लिनियर पॉलिमर असं म्हटलं. म्हणजेच काय झालं, एका पॉलिमरला असं बाय फंक्शनल ग्रुप पाहिजे, समोर पण फंक्शनल ग्रुप मागे पण फंक्शनल ग्रुप. सो आपण असं म्हणू शकतो बाय फंक्शनल मोनोमर्स, बाय फंक्शनल मोनोमर्स कॅन फॉर्म लिनियर पॉलिमर्स. पण ब्रांच मध्ये काय होतं, एक मोनोमर पुढच्या मोनोमरशी कनेक्टेड आहे, तो पुढच्याशी कनेक्टेड आहे, तो पुढच्याशी कनेक्टेड आहे आणि असं सो ऑन होत राहणार आहे. पण त्यातला एखादा असा खाली पण कनेक्ट होऊन जातो. याचाच अर्थ काय, तो ट्राय फंक्शनल पाहिजे, समोर पण बॉन्ड बनवतोय, मागेही बॉन्ड बनवतोय आणि वरती किंवा खाली बॉन्ड बनवतोय, म्हणजे तो ट्राय फंक्शनल ग्रुप पाहिजे, ट्राय फंक्शनल मोनोमर पाहिजे. आता ट्राय फंक्शनलला पॉली पण म्हणू शकतात, कारण मोनो असेल तर तो एकच साईडला बॉन्ड बनवून थांबून जाईल, पण मोनो फंक्शनल ग्रुप पॉलिमर्स बनवतच नाही. बाय फंक्शनल असेल तर मागे बॉन्ड पुढे बॉन्ड, मागे बॉन्ड पुढे बॉन्ड, लिनियर स्ट्रक्चर बनवते. आणि मेनी फंक्शनल ग्रुप असेल तर मात्र तो बॉन्डिंगला जाईल. सो ट्राय फंक्शनलच्या ऐवजी पॉली फंक्शनल सुद्धा ते म्हणू शकतात. मग क्रॉस लिंकेज पॉलिमर्स काय आहेत, तर हे लिनियर पॉलिमरच घ्या तुम्ही. फक्त मी लिनियर पॉलिमर आता थोडस असं उभं ड्रॉ करते, वर्टिकल ड्रॉ करते. कॅन आय से दिस इज लिनियर पॉलिमर, आणि असाच अजून एक लिनियर पॉलिमर मी ड्रॉ करते. सो या लिनियर पॉलिमरची स्ट्रेंथ कमी आहे, त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये सल्फरचे लिंकेजेस बनवले, सल्फरचा कोवॅलेंट बॉन्ड बनवला. सो याला म्हणतात क्रॉस लिंकेज. आपण सल्फरची लिंकेज त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली. लिनियर पॉलिमर्स मध्ये सल्फरची लिंकेज आणणं म्हणजे थ्री डायमेन्शनल क्रॉस लिंकेज स्ट्रक्चर झालं. बघा डायग्रामॅटिकली लिनियर, ब्रांच आणि क्रॉस लिंकेज करेक्ट आहे का आणि समजलंय का. नेक्स्ट होतं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. जसं की तुम्ही मोनोमर घेतला तर मोनोमर मध्ये नेमकं काय होतं आणि तो पॉलिमर बनतो, तर मोनोमर एकमेकांमध्ये ऍड होतात. तर ऍडिशन म्हणायचं, पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, ऍडिशन पॉलिमरायझेशन इज ऑल्सो नोन ऍज चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. सेकंड आहे कंडेन्सेशन, आणि कंडेन्सेशनचं सेकंड नेम आहे, दुसरं नाव आहे स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. तसं रिंग ओपनिंगला काहीच नाव नाहीये, हे दोनच नाव आहेत. चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन शॉर्टकट मध्ये लिहिते ऍडिशन, आणि स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणजे कंडेन्सेशन. सगळ्यात पहिल्यांदा ऍडिशनची हिंट दिले मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये असणारे कार्बन डबल बॉन्ड कार्बन. फॉर एक्झाम्पल इथिन घ्या, इथिन. इथिन कसा असतो, CH2 डबल बॉन्ड CH2. एकदा घेऊन चालेल का, नाही, एन टाइम्स घ्यावा लागेल. आणि परत तुम्ही करा कोणतं पॉलिमरायझेशन असणार आहे, जर कार्बन डबल बॉन्ड कार्बन दिसत असेल तर पॉलिमरायझेशन आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन. डन. मग काय होतं नेमकं, तर यातली डबल बॉन्ड रफ करायची CH2 हा, आणि हा कोण आहे परत CH2. काय होतंय ते दाखवते, हा इथिन आहे, याच्याच सारखा याच्या बाजूला अजून एक इथिन असणार आहे, याच्याच सारखा अजून एक बाजूला असे इथिन असणार आहे, अँड देर आर एन नंबर ऑफ इथिन. मग होतं काय, ही डबल बॉन्ड याच्यावर ऍड होते, ही डबल बॉन्ड याच्यावर ऍड होते, आणि स्ट्रक्चर कसं दिसायला लागेल आपल्याला, CH2 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2 अँड सो ऑन. सो मी म्हणू शकते की हा जो पहिला पार्ट आहे तो सतत रिपीट झालाय,
CH2, 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 and so on. म्हणून मी सिंपल हे सगळं करून लिहिण्यापेक्षा हिंट काय सांगते आहे का, जो तुमचा मोनोमर आहे त्याच्यातली डबल बॉन्ड बघायची आणि ती बॉन्ड रफ करून टाकायची. रेडी, बघा काय करायचं. कार्बन, दोन हायड्रोजन, डबल बॉन्डचं काय केलं, फक्त सिंगल बॉन्ड CH2. CH2 मध्ये डबल बॉन्ड होती, मी ती एक बॉन्ड रफ केली, समोर एक बॉन्ड, पाठीमागे एक बॉन्ड आणि ब्रॅकेटचं N, हा झाला तुमचा पॉली इथिन. आणि बनलाय कोणापासून, इथिन. इथिन मध्ये काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मोड ऑफ पॉलिमरायझेशन काय असणार आहे, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन, ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडिशन पॉलिमरायझेशन. नेक्स्ट आहे स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन, त्याची हिंट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये असणार आहे डिफरंट मोनोमर्स किंवा टू डिफरंट मोनोमर्स असणार आहे. मग ते दोघं एकमेकांमध्ये ऍड होतात, पण ऍड होत असताना वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट करतात. टू डिफरंट मोनोमर्स ऍड्स अप बाय एलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्युल लाईक वॉटर, बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर H2O. एक्झाम्पल दाखवायचं झालं तर तसे भरपूर एक्झाम्पल आहेत आणि ते एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन करणारच आहे. फक्त इथे लक्षात घ्या की कंडेन्सेशन पॉलिमर और स्टेप ग्रुप पॉलिमरायझेशन म्हणजे काय, टू डिफरंट मोनोमर्स ऍड्स अप बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल, तर आपण त्याला कंडेन्सेशन पॉलिमर म्हणणार. आणि लास्ट राहिला रिंग ओपनिंग. एक्झाम्पल घ्या रिंग ओपनिंग मध्ये नायलॉन 6, आणि हे एकच एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये. नायलॉन 6 मोनोमर आहे ॲडिपिक ऍसिड C डबल बॉन्ड O, आणि मग त्याच्यामध्ये 6 कार्बन आहे, तर एक झाला हा CH2, दुसरा हा CH2, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सहा झाले. आणि मग त्या C डबल बॉन्ड O ला या CH2 सोबत NH नी जॉईन करायचं आहे. स्ट्रक्चर हे तुम्हाला लर्न करावंच लागेल, सिंपल स्ट्रक्चर आहे. मोनोमर नाव आहे त्याचं इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, ई कॅप्रोलॅक्टम मी घेतला N टाइम्स. रिंग दिसतीये म्हणजेच असणार आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. जर C डबल बॉन्ड C दिसला तर ऍडिशन पॉलिमरायझेशन, रिंग दिसलं तर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आणि ऑर्गॅनिक मध्ये मी तुम्हाला शिकवलंय कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक करायचा आणि ओपन करायची सर्व चेन. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा दिसेल C डबल बॉन्ड O आणि मग हे सगळे ग्रुप दिसला CH2, 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 CH2 पाच वेळा आहेत का बघा. मी लिहिणार CH2 5 times. पहिला आहे C डबल बॉन्ड O, देन CH2 5 times, त्यात CH ला कोण आहे, NH. रिंग अशी नुसती आपण ओपन केली, इथून रफ करायची आणि अशी ओपन करायची, परत मागे एक बॉन्ड, पुढे एक बॉन्ड आणि ब्रॅकेटचा N. असा मागे एक बॉन्ड, पुढे एक बॉन्ड, ब्रॅकेटचा N केल्याशिवाय तो पॉलिमर बनतच नाही. जो पॉलिमर आहे आता त्याचं नाव असणार आहे नायलॉन 6. समजलं. सो रिंग दिसली तर रिंग ओपनिंग एकच एक्झाम्पल आहे. नायलॉन 6 मोनोमर आहे, ई कॅप्रोलॅक्टम जस्ट ओपन करायचंय आणि ब्रॅकेटचा N. जर C डबल बॉन्ड C दिसलं तर ऍडिशन पॉलिमर, डबल बॉन्ड अशी हळूच रफ करायची आणि ब्रॅकेटचा N. पण कंडेन्सेशन मध्ये टू डिफरंट मोनोमर्स ऍड्स अप बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल, त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे. सो हा झाला आपला थर्ड क्लासिफिकेशनचा टाइप, मोड ऑफ पॉलिमरायझेशन. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ IMF. IMF म्हणजेच इंटरमॉलिक्युलर फोर्स. 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही 5 डिफरंट इंटरमॉलिक्युलर फोर्स बघितलेले आहेत. त्यामध्ये पहिला फोर्स असतो व्हॅन्डरवॉल फोर्स, सगळ्यात वीकेस्ट फोर्स आहे असं तुम्ही शिकला असणार आहे. व्हॅन्डरवॉल फोर्स सगळ्यात वीक आहे तो.
त्याच्यानंतर तुम्ही शिकता डायपोल डायपोल इंटरॅक्शन, त्याचाच भाऊ हायड्रोजन बॉन्डिंग. सो ते दोन मी इथं लिहिणार आहे. फायबर्स मध्ये कोण असतं? हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजेच कोण असतं? स्पेशल केस कोणाची असते? ती डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो नेमका फोर्स कोणता आहे? वॅन्डरवॉल आहे, हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल डायपोल आहे, कि डायपोल इंड्यूस डायपोल आहे, कि आयर्न डायपोल आहे. या सगळ्या बेसिसवरती आपण पॉलिमरला परत चार टाईपमध्ये डिवाइड केलं. जर वॅन्डरवॉल फोर्स असेल तर त्याला इलॅस्टोमर म्हणायचं, डायपोल डायपोल किंवा हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्याला फायबर्स म्हणायचं. या दोघांच्या मध्ये कुठला तरी फोर्स असेल. फोर्स कसा असणार आहे? इंटरमिजिएट. इंटरमिजिएट म्हणजे बरोबर मध्यातला. वॅन्डरवॉल इतका वीक नाही, वॅन्डरवॉल वीक असतात. सो वॅन्डरवॉल इतका वीक नाही आणि हायड्रोजन बॉन्ड इतका स्ट्रॉंग नाही. या दोघांच्या मध्ये जर फोर्स असेल तर त्याला इंटरमिजिएट फोर्स असं म्हटलं. आणि तो इंटरमिजिएट फोर्स असतो थर्मोप्लास्टिक्स मध्ये. आणि जर 3D क्रॉस लिंकेज, आता क्रॉस लिंकेज काय आहे ते शिकवलेलं आहे, लिनियर पॉलिमरची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्याच्या आतमध्ये कुठलाही कोवॅलेंट बॉन्ड आणलं, सल्फर कोवॅलेंट बॉन्ड, मॅग्नेशियम ऑक्साईड कोवॅलेंट बॉन्ड, तर त्याला 3D क्रॉस लिंकेजेस म्हटलं. सो तसे 3D क्रॉस लिंकेज असतील तर आपण त्याला म्हणतो थर्मोसेटिंग. मग त्याच्यावरती इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग असे चार पार्ट पडले. आपल्याला शॉर्ट नोट येऊ शकते, राईट अ शॉर्ट नोट ऑन इलॅस्टोमर्स. आपला मेन पॉइंट असणार आहे, इलॅस्टोमर्स हॅव इंटरमॉलिक्युलर फोर्स सच एज वीक वॅन्डरवॉल फोर्सेस. इलॅस्टोमर्स मध्ये कोणते फोर्स आहेत? वीक वॅन्डरवॉल फोर्स. म्हणून तर तुम्ही रबरला असं स्ट्रेच करू शकताय, त्यातला फोर्स वीक आहे, सो यू कॅन स्ट्रेच इट. म्हणजेच काय? दे पजेसेस द प्रॉपर्टी नोन एज इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी स्पेलिंग मॅनेज करून घ्या. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? द प्रॉपर्टी बाय विच ऑन अप्लाइंग फोर्स दे स्ट्रेचेस अँड बाय रिलीजिंग फोर्स दे रिगेन देअर ओरिजिनल पोझिशन इज कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी. नंतर तुम्ही त्याचे एक्झाम्पल्स लिहू शकता थर्ड पॉइंट मध्ये. फॉर एक्झाम्पल नॅचरल रबर, करेक्ट ना? नॅचरल रबर इलॅस्टिक इन नेचर आहे. सेकंड घ्या, तोही इलॅस्टोमर झाला. नियोप्रीन हाही एक रबरच आहे. नेक्स्ट घ्या ब्युना एस, हा पण एक रबरच आहे. ब्युना एन हा पण एक रबरच आहे. सो तुम्हाला माहिती पाहिजे इलॅस्टोमर्स कडे प्रॉपर्टी असते इलॅस्टिसिटी का? कारण त्याच्यामध्ये आहे वीक वॅन्डरवॉल फोर्स. आणि चार टाईपचे रबर आपल्या सिलेबस मध्ये आहेत, नॅचरल रबर, नियोप्रीन, ब्युना एस अँड ब्युना एन. सेकंड फायबर्स. फायबर म्हणजे धागा. आता धागा रबर इतका इलॅस्टिक आहे का? तर नाहीये. मग का नाहीये तो? कारण त्याच्या आतमध्ये स्ट्रॉंग फोर्स आहे. कोणता स्ट्रॉंग फोर्स आहे? हायड्रोजन बॉन्डिंग अँड डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो दे आर नॉट इलॅस्टिक. आणि आपण त्याचा यूज कशासाठी करतो? फॉर मेकिंग फॅब्रिक्स, कपडे बनवण्यासाठी, राईट? मग तुम्ही एक्झाम्पल पण ऐकलं असेल, नायलॉनचे कपडे, टेरिलीनचे कपडे, ऐकलं की नाही? सो नायलॉन अँड टेरिलीन हे दोनच फायबर्स आपल्या सिलॅबस मध्ये आहेत. जसे चार रबर आहेत, चार इलॅस्टोमर आहेत, तसं सिलॅबस मध्ये दोन फायबर्स आहेत, नायलॉन आणि टेरिलीन. आणि मग तुम्हाला एमसीक्यू विचारतात, ऑल नायलॉन्स आर पॉलीअमाइड. मी प्रूफ करते. आत्ताच एक अमाइड मी तुम्हाला शिकवलेला आहे, बघा तुमचं लक्ष होतं का? सी डबल बॉन्ड ओ एन एच, दिस इज अमाइड, राईट? सी डबल बॉन्ड ओ एन एच. सो हा जो अमाइड आहे ते कोणाच्या स्ट्रक्चरमध्ये? बघा नायलॉनच्या. सो कुठलंही नायलॉनचं स्ट्रक्चर घेतलं तर त्याच्यामध्ये सी डबल बॉन्ड ओ एन एच हे असणारच आहे. हेन्स नायलॉन्स आर कॉल्ड ॲज पॉलीअमाइड्स. अँड तसं टेरिलीन जेव्हा मी तुम्हाला दाखवेन त्याला आपण म्हणणार पॉलीईस्टर. टेरिलीन मध्ये काय म्हणणार आपण त्याला? पॉलीईस्टर. नेक्स्ट थर्मोप्लास्टिक्स. थर्मोप्लास्टिक्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे इंटरमिजिएट. इंटरमिजिएट टू दॅट ऑफ, कसं लिहायचं पण? इंटरमिजिएट टू दॅट ऑफ
इलास्टोमर्स, इलास्टोमर इतका वीक नहीं है एंड फायबर्स, फायबर्स इतका स्ट्रांग पण नाहीये, दोघांच्या कुठेतरी मध्ये एक्झिस्ट करतो. सेकंड तुम्हाला माहिती पाहिजे ऑन हीटिंग, आपण जेव्हा थर्मोप्लास्टिक्सला हीट करतोय दे बिकम सॉफ्ट. ऑन हीटिंग थर्मोप्लास्टिक्स बिकम सॉफ्ट, आणि मग सॉफ्ट झाले की तुम्ही त्याला रीशेप करू शकता. सॉफ्ट करून काय करायचं, त्याचा शेप बदलायचा, रीशेप करा किंवा काय म्हणतात रिमाउल्ड करा, मोल्ड ज्याला म्हणतो आपण, मोल्डिंग करतो, वेगळा आकार देतो त्याला, रियूज करा. आणि मग परत ऑन कूलिंग, जसं नवीन शेप दिला त्याला कूल करा, बिकॉज ऑन कूलिंग दे बिकम हार्ड. सो याचाच अर्थ तुम्ही त्याला वेगळा शेप देऊन परत तुम्ही त्याला रियूज करू शकता, दे आर रियुजेबल. आणि त्याची एक हिंट लक्षात ठेवा, पहिला तर एक्झाम्पल सांगते. एक्झाम्पल आहे पॉलिथिन, म्हणजे प्लास्टिक, तुमचं पॉलिथिन प्लास्टिक, पॉली विनाइल क्लोराईड, पॉली ऍक्रिलो नायट्राइल. सो हिंट काय असणार आहे रे, ज्याच्या नावामध्ये पॉली तो थर्मो प्लास्टिक, पॉली इथिन, पॉली विनाइल क्लोराईड, पॉली ऍक्रिलो नायट्राइल, त्याच्यानंतर ज्याच्या ज्याच्या नावात पॉली येत ना, तुम्ही त्याला बिनधास्तपणे थर्मोप्लास्टिक्स म्हणून टाका. सो गोष्टी समजल्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणता आहे, ऑन हीटिंग ते सॉफ्ट बनतात, तुम्ही रिशेप करू शकता, आणि कूल करून हार्ड झालं की परत रियूज करू शकता त्याला. एक्झाम्पल आहे ज्याच्या ज्याच्या नावामध्ये आहे पॉली. लास्ट आहे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग मध्ये थ्री डायमेन्शनल, थ्री डी क्रॉस लिंकेजेस आहेत. सो डेफिनेटली तो स्ट्रॉंगेस्ट असणार आहे, आणि स्ट्रॉंगेस्ट असल्यामुळे त्याचं एक्झाम्पल मी एकच लिहिते डायरेक्ट, बेकलाइट. बेकलाइटचं स्ट्रक्चर डिफिकल्ट आहे, तर शक्यतो आपण याला स्किप करतो. ऍक्च्युली ट्रिकने गेलं तर फार इझी स्ट्रक्चर आहे, पण आता लास्ट मोमेंट आला, एक्झाम तोंडावरती आहे, तर आपण याला प्रेफर करतो की जाऊन आज जर तुम्ही हे करणार असाल तर बाबा नका करू, दुसरे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करा. नंतर सेम मेलामाइन फॉर्मा अल्डिहाइड पॉलिमर, मेलामाइन फॉर्मा अल्डिहाइड पॉलिमर, हे दोन एक्झाम्पल्स आहेत जे की कॉर्नरला आहेत थर्मोसेटिंगचे. आणि थर्मोसेटिंगची प्रॉपर्टी मात्र ऐका, ऑन हिटिंग दे डू नॉट बिकम सॉफ्ट, दे बिकम हार्ड. सो यू कॅनॉट रीशेप, कॅनॉट रीशेप, रिमाउंड, रियूज. तुम्ही त्याला रिशेप करू शकत नाही, रिमोल्ड करू शकत नाही, रियूज सुद्धा करू शकत नाही, कॅनॉट म्हटलेलं आहे, ठीक आहे. सो एक्झॅक्टली अपोजिट आहे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिक, बट इम्पॉर्टंट होतं ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. गोष्टी क्लिअर झाल्यात का बघा, सगळ्यांमधला फोर्स लर्न पाहिजे, आणि मग त्याची एक 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 स्वतःची काही ना काहीतरी प्रॉपर्टी आहे. एमसीक्यू मध्ये मी ग्रीन मध्ये हायलाइट केलेले. नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ मोनोमर, जसं की मी सांगितलं नायलॉन 6 मध्ये हु इज द मोनोमर, ई कॅप्रोलॅक्टम. ई कॅप्रोलॅक्टम आपण किती घेतले, ई कॅप्रोलॅक्टम हा एकच टाईपचा मोनोमर आहे जो आपण एन टाइम्स घेतला आणि त्याच्यापासून बनला नायलॉन 6. सो नायलॉन 6 साठी एकच मोनोमर होता, आय कॅन से वन टाइप ऑफ मोनोमर असेल तर तुम्ही त्याला म्हणणार इट इज होमोपॉलिमर. एक्झाम्पल नंबर 2, जेव्हा तुम्ही इथिन घेतलं CH2 डबल बॉन्ड CH2, किती टाइम्स घेतलं, एन टाइम्स, पण कोण, फक्त आणि फक्त इथिन, कसं बनवले लक्षात आहे ना, CH2 सिंगल बॉन्ड CH2, समोर एक बॉन्ड, मागे एक बॉन्ड, ब्रॅकेटचा एन, एन सी डबल बॉन्ड सी असेल तर ऍडिशन पॉलिमरायझेशन. आणि ई कॅप्रोलॅक्टम एकच एक्झाम्पल कोणाचं आहे, रिंग ओपनिंग, असं रिवाइज करत राहायचं. पण या दोन्हीमध्ये देर इज ओनली वन टाईप ऑफ मोनोमर, एकच टाईपचा मोनोमर आहे, हेन्स दे आर कॉल्ड ॲज होमोपॉलिमर. पण आता दुसरं एक्झाम्पल देते मी तुम्हाला, टेरिलीन. सेकंड एक्झाम्पल कोणाचं घेतोय आपण, टेरिलीन. टेरिलीन काय आहे सांगा, इट इज फायबर, दोनच फायबर आहेत ना, नायलॉन आणि टेरिलीन.
टेरिलीन बनलाय इथिलीन ग्लायकॉल CH2 CH2 OH OH याला काय म्हणतात इथिलीन ग्लायकॉल बरोबर आहे अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये झालेला आहे इथिलीन ग्लायकॉल डाय ऑल्स आर कॉल्ड एज इथिलीन ग्लायकॉल किती वेळ घ्यायचं एन टाइम्स घ्यायचं प्लस त्याच्यामध्ये ऍड केलं टेराथॅलिक ऍसिड टेराथॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर झोपलेली बेन्झीनची रिंग तिकडे पण सी डबल बॉन्ड ओ एच कार्बोक्झिलिक ऍसिड आणि इकडे पण कार्बोक्झिलिक ऍसिड सी डबल बॉन्ड ओ एच किती वेळ घ्यायचं अगेन घ्यायचंय तुम्हाला एन टाइम्स किती वेळ घ्यायचंय एन टाइम्स सो इथिलीन ग्लायकॉल प्लस टेराथॅलिक ऍसिड PH-THALIC पी सायलेंट आहे टेराथॅलिक ऍसिड हे दोन डिफरंट मोनोमर्स आहेत जेव्हा ते ऍड होतात याच्यातून वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आता तुम्हाला वॉटर एलिमिनेट करता आला पाहिजे याच्यातून एच रिमूव करा मनातल्या मनात आणि याच्यातून ओ एच रिमूव्ह करा आणि आता मात्र तुम्हाला एच ओ एच रिमूव्ह झालं की काय दिसेल इथे स्टार्ट करा जे दिसतंय ते लिहित जायचं ओ एच CH2 फक्त कोण आहे वरती ओ पुढचा ओ एच गेला राहिलं कोण सी डबल बॉन्ड ओ झोपलेली बेन्झीनची रिंग पुढे सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच मला सांगा आपला पॉलिमर तयार झाला का तर नाही इकडे एक बॉन्ड तिकडे एक बॉन्ड ब्रॅकेटचा एन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पॉलिमर तयार होत नाही आणि ते करताना एक साईडचा एच रिमूव्ह करायचा दुसऱ्या साईडचा ओ एच रिमूव्ह करायचा आणि मग तुम्हाला द्यायचंय ब्रॅकेटचा एन डायरेक्ट इरेझरनी इरेज केलं तरी पण चालेल सो तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा परत पेननी ओव्हरराईट करा एक साईडचा एच दुसऱ्या साईडचा ओ एच लास्ट मधनं पण रिमूव्ह करायचा एक साईडचा एच दुसऱ्या साईडचा ओ एच आणि मग काय करणार तुम्ही ब्रॅकेटचा एन जो बनला त्यालाच आपण काय म्हणतो टेरिलीन टेरिलीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅक्रॉन कॅटलिस्ट यूज इन दिस प्रोसेस इज झिंक ऍसिटेट अँटीमनी ट्राय ऑक्साईड झिंक ऍसिटेट अँटीमनी ट्राय ऑक्साईड ओके सो व्हॉट आर होमोपॉलिमर्स देर इज ओनली वन टाइप ऑफ मोनोमर्स अँड व्हॉट इज कोपॉलिमर वेन टू डिफरंट पॉलिमर्स सॉरी टू डिफरंट मोनोमर्स टेक पार्ट इन द रिएक्शन दे आर कॉल्ड ॲज कोपॉलिमर्स दोन वेगवेगळे आहेत ना म्हणून आपण त्याला को म्हटलं आणि दुसरी गोष्ट पण लक्षात आली असेल मी इथे कंडेन्सेशनचं एक्झाम्पल तुम्हाला शिकवलेलं नाहीये पण कंडेन्सेशनचं एक्झाम्पल आता काय झालं टेरिलीन वाय बिकॉज टू डिफरंट मोनोमर ऍड्स अप बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल जसं मी इथे दाखवलं इथिलीन ग्लायकॉल अँड टेराथॅलिक ऍसिड ऍडेड अप बाय एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे टेरिलीन इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कोपॉलिमर तर आहेच पण कंडेन्सेशनचं पण एक्झाम्पल आहे स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन पण आहे सो दोन मोनोमर लिहायचे आणि मधून वॉटर रिमूव्ह करायचं ते लिहायचं ते झाल्यावरती एक साईड कडून एच एक साईड कडून ओ एच आणि ब्रॅकेटचा एल नेक्स्ट इझी पॉलिमर्स कोणते कोणते आहेत या चॅप्टरमध्ये तर चार आहेत पहिला आहे पॉली इथिन जो की आपला झालेला आहे पण आपण रिपीट करायचं पॉली इथिन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याचा मोनोमर माहिती पाहिजे इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 किती टाइम्स घेणार आहे तुम्ही एन टाइम्स एरो वरती कोणतं पॉलिमरायझेशन झालेलं आहे ते लिहा सी डबल बॉन्ड सी दिसल्यामुळे वी आर क्लिअर दिस इज ऍडिशन पॉलिमरायझेशन ऍडिशन पॉलिमरायझेशन कसं परफॉर्म करायचं डबल बॉन्ड रफ करायची आणि ब्रॅकेटचा एन CH2 डबल बॉन्डचं काय झालं सिंगल बॉन्ड CH2 पुढे एक बॉन्ड मागे एक बॉन्ड ब्रॅकेटचा एन मोनोमरच्या खाली मोनोमरचं नाव पॉलिमरच्या खाली पॉलिमरचं नाव पॉली इथिन पॉलिथिनचे युजेस पण तुम्हाला माहिती पाहिजेत प्लास्टिकच्या बॅग्स आपण जे म्हणतो पॉलिथिन बॅग ते बनवण्यासाठी डस्टबिन बनवण्यासाठी बकेट्स बनवण्यासाठी
ज्या घरी पाईप्स वापरतो आपण होम मध्ये वॉटर पाईप असते ना ती पाईप बनवण्यासाठी. सो युजर्स मात्र तुम्ही टेक्स्ट बुक मधून वाचून लिहायचे. नेक्स्ट चला सेकंड पॉली इथिन झालं. दुसरा त्याचाच भाऊ आहे पॉली विनाइल क्लोराईड. पॉली विनाइल क्लोराईड, पॉली विनाइल क्लोराईडलाच आपण पीव्हीसी म्हणतो. आणि इरिगेशनचे पाईपलाईन्सचा यूज हा म्हणजे पीव्हीसी पाईप्स तुम्ही ऐकलं असेल. इरिगेशनसाठी ज्या पाईप्स युज केल्या जातात त्या पीव्हीसी पासून बनतात. विनाइल क्लोराईड हा त्याचा मोनोमर असणारे इथिन पहिला का घेतलाय बघा CH2 डबल बॉन्ड CH एक हायड्रोजन जाऊन जेव्हा क्लोरीन येतो त्याला आपण विनाइल क्लोराईड असं म्हटलं. हे बघा वरती एक एच जाऊन कोण आलंय फक्त Cl. किती टाइम्स घ्यायचं एन टाइम्स. एरो वरती काय लिहिणार तुम्ही अगेन ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन कारण सी डबल बॉन्ड सी दिसलेला आहे आपल्याला मॉलिक्यूल मध्ये सी डबल बॉन्ड सी. आणि आपल्याला तेही माहित आहे डबल बॉन्ड हळूच रफ करायचा CH2 डबलचा झाला सिंगल CH खाली आहे Cl पुढे एक बॉन्ड पाठीमागे एक बॉन्ड ब्रॅकेटचा एल. आणि क्वेश्चन आलाच राईट अ शॉर्ट नोट ऑन पीव्हीसी तर पहिला ह्याच्यामध्ये लिहायचं मोनोमर ऑफ पीव्हीसी इज विनाइल क्लोराईड. मोनोमर इज विनाइल क्लोराईड ठीक आहे. सेकंड मध्ये त्याची रिएक्शन घ्या. आणि थर्ड पॉइंट पासून क्लासिफिकेशनच्या चार्ट मध्ये तो कुठे कुठे बसतोय ते लिहायचं. म्हणजे थर्ड पॉइंटला सोर्स काय असणार आहे सोर्स याचा मॅन मेड म्हणजे सिंथेटिक. नेक्स्ट स्ट्रक्चर स्ट्रक्चर याचं लिनियर आहे. तुम्हाला असं वाटेल की मॅम खाली क्लोरीन आहे आणि क्लोरीन म्हणजे ब्रांच की काय. नाही ब्रांच ही कार्बनची असते क्लोरीनची नाही. सो दिस इज ऑल्सो लिनियर पॉलिमर. दिस इज नॉट ब्रांच. ब्रांच आपण कार्बन ना म्हणतो दुसऱ्या कोणाला नाही. म्हणजे क्लोरीन ब्रोमिन आयोडीन आलाय आणि आपण त्याला ब्रांच म्हणणार नाही. ब्रांच ही कार्बनची असते. सो पीव्हीसी पण झाला लिनियर. थर्ड आहे मोड ऑफ पॉलिमरायझेशन ऍडिशन. फोर्थ आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. ऍज पीव्हीसीच्या वर्ड मध्ये पॉली आहे इट इज थर्मोप्लास्टिक्स. मग थर्मोप्लास्टिकचे वर्ड तुम्हाला माहितीच आहे. द फोर्स इज इंटरमिजिएट टू दॅट ऑफ इलास्टोमर अँड फायबर्स. दे कॅन बी रिशेप रिमाउल रियूज ऑन हिटिंग दे बिकम सॉफ्ट अँड ऑन कुलिंग दे बिकम हार्ड. हे पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकताय. होमोपॉलिमर आहे का को पॉलिमर आहे तर एकच मोनोमर आहे. सो तो आहे होमोपॉलिमर. आणि मॅनमेड असल्यामुळे इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. असे पॉइंट असे शॉर्ट नोट तुम्ही वाढवू शकताय. रिएक्शन इथे मी शिकवते. थर्ड आणि इझी कोण आहे असं पॉली ऍक्रिलो नायट्राइड. पॉली ऍक्रिलो नायट्राइड त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PAN. त्याचं दुसरं नाव आहे ऑर्लॉन. आणि त्याचा यूज आहे आर्टिफिशियल ब्लँकेट्स. यूज काय त्याचा आर्टिफिशियल ब्लँकेट बनवण्यासाठी. आर्टिफिशियल ब्लँकेट म्हणण्यापेक्षा ना तुम्ही आर्टिफिशियल वूल म्हणा. आर्टिफिशियल ब्लँकेट म्हणण्यापेक्षा काय म्हणा आर्टिफिशियल वूल. पीव्हीसी मध्ये काय सांगितलं पाईपलाईन फॉर इरिगेशन. आणि इथे काय सांगितलं प्लास्टिक बॅग बकेट डस्टबिन अशी याची युजेस. आता याच्यामध्ये पॉलीएक्रिलो नायट्राइड पीव्हीसी सारखाच आहे CH2 डबल बॉन्ड CH खालचा क्लोरीन फक्त सायनाइडने रिप्लेस झाला. जो खाली क्लोरीन होता तो आता सायनाइडने रिप्लेस झाला. सो नाव झालं त्याचं विनाइल सायनाइड. नाव काय झालं त्याचं विनाइल सायनाइड. किती टाइम्स घेणार आहे एन टाइम्स. मोड ऑफ पॉलिमरायझेशन परत काय असणार आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन. आणि आता तरी समजलं असेल काय करायचंय. CH2 डबल बॉन्डचं झालं सिंगल बॉन्ड CH2 खाली असणार आहे तुमचा सायनाइड. सी ट्रिपल बॉन्ड एन घ्या किंवा Cl घ्या चालेल. पुढे एक बॉन्ड मागे एक बॉन्ड ब्रॅकेटचा एन. आणि याचं नाव काय आहे
PAN also called as अर्लॉन. सो मोनोमरच्या खाली मोनोमरचं नाव आणि पॉलिमरच्या खाली पॉलिमरचं नाव लिहायला विसरायचं नाही. एन लिहायला विसरायचं नाही. एरो वरती मोड ऑफ पॉलिमरायझेशन लिहायला विसरायचं नाही. हे तीन इझी पॉलिमर झाले. आणि लास्ट राहिला चौथा टेफ्लॉन. लास्ट राहिलेला फोर्थ आहे टेफ्लॉन. टेफ्लॉनचा यूज ना नॉनस्टिक कुकवेअर्स मध्ये तो यूज होतो. नॉन स्टिक कुकवेअर्स. आणि टेफ्लॉनचा एफ हायलाइट करा. एफ हायलाइट का केला? कारण त्याच्यामध्ये आहे फ्लोरीन, टेट्रा फ्लोरो इथिन. सी डबल बॉन्ड सी तर आहेच, पण इकडे पण फ्लोरीन, खाली पण फ्लोरीन, इकडे पण फ्लोरीन, खाली पण फ्लोरीन. एन टाइम्स घ्या. अगेन एरो वरती तुमचं तुम्ही ऍडिशन पॉलिमरायझेशन फुल लिहून घ्या. मी फक्त ऍडिशन एवढंच लिहिणार आहे. आणि काय करणार तुम्ही? डबल बॉन्ड रफ करायचा, पुढे बॉन्ड, मागे बॉन्ड, ब्रॅकेटचा एन. सो इतकं ओपन स्ट्रक्चर न काढता मी पहिला फक्त असं लिहिलं तरी चालेल. सी एफ टू सिंगल बॉन्ड, सी एफ टू पुढे एक बॉन्ड, मागे एक बॉन्ड, ब्रॅकेटचा एन. पॉलिमरचं नाव आहे टेफ्लॉन. मोनोमरचं नाव आहे टेट्रा फ्लोरो इथिन. चार वेळा फ्लोरो आलेला आहे. टेट्रा फ्लोरो इथिन, टेट्रा फ्लोरो इथिन. ठीक आहे, सिंपल आहे. फ्लोरीन असेल तर टेफ्लॉन. नॉन स्टिक कुकवेअर हँडल्स, म्हणजे कुकरच्या हँडल्स वगैरे जे बनवले ते त्याच्यापासून बनवले. इझी पॉलिमर्स क्लिअर आहेत का बघा. एकदा स्क्रीनशॉट घ्या, अदरवाइज नोटबुक मध्ये लगेच पॉज करून लिहून घ्या. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन एच डी पी अँड एल डी पी. मी तुम्हाला पॉलिथिन शिकवलं. पॉलिथिनच्या प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट आपण काय टाकतो त्याच्यावरती ठरतं हाय डेन्सिटी वाला पॉलिथिन बनणार आहे की लो डेन्सिटी वाला पॉलिथिन बनणार. सो एच डी पी अँड एल डी पी मध्ये डिफरन्स बिटवीन विचारला तर पहिला लिहायचं फुल फॉर्म, हाय डेन्सिटी पॉलिइथिन, लो डेन्सिटी पॉलिइथिन. सेकंड लिहायचं रिझन काय आहे, हाय डेन्सिटी का झाली. हाय डेन्सिटी झाली आहे ड्यू टू क्लोज पॅकिंग. आता मी तुम्हाला इथिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलेलं आहे. मग त्याच्यात काय झालं रे, पहिला कार्बन दुसऱ्या कार्बनवर ऍड झाला, तो पुढे ऍड झाला, तो पुढे ऍड झाला, तो पुढे ऍड झाला, राईट. आणि आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कार्बन असे पण दाखवतो, हा एक कार्बन, पुढचा कार्बन, कार्बन 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 कार्बन, आणि मग दुसरी अशी चेन असेल तर ती याच्यामध्ये क्लोज पॅक बसायला लागली. अशा खूप साऱ्या पॉलिथिनच्या चेन्स अशा एकमेकांमध्ये पॅक बसायला लागल्या. पॅक बसायला लागल्या याचा अर्थ त्यांना कमी जागा लागतीये, व्हॉल्यूम कमी आहे. अँड वी नो डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. त्यांना जर व्हॉल्यूम कमी लागत असेल तर त्यांची डेन्सिटी हाय असणार आहे. सो डेन्सिटी हाय आहे कशामुळे, क्लोज पॅकिंगमुळे, क्लोज पॅकिंगमुळे. मग लो डेन्सिटी कशामुळे झाली असणार आहे बघा. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी कमी का झाली असणार आहे, व्हॉल्यूम वाढल्यामुळे. पहिली जी पॉलिथिनची चेन आहे आणि दुसरी जी पॉलिथिनची चेन आहे त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल जनरेट झाला आणि आली एक ब्रांचिंग. आणि तिसरी परत जी काही असेल त्याच्यामध्ये पण आलं अजून एक ब्रांचिंग. मग हे ब्रांचिंगमुळे, या ब्रांचिंगमुळे जागा जास्त लागायला लागली, व्हॉल्यूम वाढला आणि डेन्सिटी कमी झाली. सो लो डेन्सिटी इज ड्यू टू ब्रांचिंग अँड हाय डेन्सिटी इज ड्यू टू क्लोज पॅकिंग. मग नेक्स्ट आहे कॅटलिस्ट कोणता यूज केला. हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्ये कॅटलिस्ट आहे झिग्लर नाटा, लो डेन्सिटी मध्ये आहे. फ्री रॅडिकल बनवायचा असेल तर काय लागतं आपल्याला, पेरोक्साईड, ट्रेसेस ऑफ ओ टू अँड पेरोक्साईड. नेक्स्ट प्रेशर, हाय डेन्सिटी मध्ये प्रेशर 6-7 आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह कमी आहे. लो डेन्सिटी मध्ये प्रेशर जास्त आहे 1000-2000 atm. चार पॉइंट, फुल फॉर्म, डेन्सिटीचं रिझन काय आहे, कॅटलिस्ट काय आहे, त्याच्यानंतर प्रेशर काय आहे, आणि लास्ट तुम्ही लिहू शकताय रिएक्शन. त्याची रिएक्शन लिहिणं अजून सिंपल आहे. दोन्हीच्या रिएक्शन लिहून दाखवते बघा. सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू किती वेळ घ्यायचं, एन टाइम्स. एरो वरती लिहायचा त्याचा कॅटलिस्ट झिग्लर नेटा, त्याच्यावरती लिहायचं त्याचं प्रेशर 6-7 atm,
आणि तिकडे फक्त लिहायचं HDPE झाली रिएक्शन. सो हे डिफरन्स बिटवीनचा तुमचा लास्ट पॉइंट आहे. इकडे CH2 डबल बॉन्ड CH2 किती वेळ घ्यायचं, N टाइम्स, एरो वरती लिहायचं ट्रेसेस ऑफ O2 किंवा काय टाकू शकताय कॅटलिस्ट तुम्ही, पेरोक्साइड, आणि लिहायचं प्रेशर 1000 to 2000 ATM. आणि हे एवढं सगळं केल्यावर काय भेटतं आपल्याला, LDPE. सो चार पॉइंट नंतर एक रिएक्शन ला, डिफरन्स बिटवीनचा पॉइंट डन. इझी फोर पॉलिमर्स नंतर आता आपण काही मॉडरेट पॉलिमर्स बघणार आहे, मॉडरेट लेवलचे पॉलिमर्स बघणार आहे. चार आहेत ते, नायलॉन 6.6, दुसरा असेल टेरिलिन, तिसरा असेल PHBV आणि अगेन लास्ट असेल नायलॉन 6. आता नेमकं आन्सर आणि क्वेश्चन काय असणार आहे, क्वेश्चन असेल राईट अ शॉर्ट नोट ऑन नायलॉन 6.6. सो पहिला तर शॉर्ट नोट येईल याच्यावरती, आणि सेकंड येईल गिव्ह रिझन, गिव्ह रिझन वाय नायलॉन 6.6 इज ए होमो पॉलिमर. होमो म्हणजेच काय रे, स्टार्टिंग विथ सिंगल टाइप ऑफ मोनोमर, होमो पॉलिमर. सो मेन तर तुम्हाला माहिती पाहिजे मोनोमर्स आणि रिएक्शन, आणि परत शॉर्ट नोट लिहिताना क्लासिफिकेशनच्या सगळ्या चार्ट मध्ये आपण त्याचा विचार करणार आहे. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट पॉइंट, मोनोमर्स लर्न करायचे म्हणून मोनोमर्स ऑफ नायलॉन 6.6 आर ऍडिपिक ऍसिड प्लस हेक्सामिथिलीन डाय अमाइन, नेक्स्ट तुम्हाला याचं स्ट्रक्चर आणि रिएक्शन माहिती पाहिजे. सो सेकंड पॉइंट ऑलवेज रिएक्शनचा लिहा तुम्ही व्यवस्थित पहा. ऍडिपिक ऍसिडचं स्ट्रक्चर, ऍसिड म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड, सी डबल बॉन्ड ओ एच, राईट. कार्बोक्झिलिक ऍसिड नंतर ऍडिपिक ऍसिड मध्ये टोटल 6 कार्बन आहेत, म्हणून तर नायलॉन 6.6. ऍडिपिक ऍसिड मध्ये 6 कार्बन आहेत आणि हेक्सामिथिलीन डायमाइन मध्ये 6 कार्बन आहेत, त्यातला एक झाला सो उरला CH2, हे झाले 4, हा झाला 5वा, आणि 6वा परत ऍसिड ड्रॉ करायचा सी डबल बॉन्ड ओ ओ एच. सो दिस इज ऍडिपिक ऍसिड. कार्बोक्झिलिक ऍसिड दोन्ही बाजूला, सो दोन कार्बन झाले आणि उरलेले जे चार असतात CH2 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 प्लस हेक्सामिथिलीन डाय अमाइन. हेक्सा म्हणजे 6 टाइम्स, मिथिलीन म्हणजेच CH2. सो CH2 हा ग्रुप तुम्हाला किती वेळ लिहायचा आहे, 6 टाइम्स CH2 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 CH2, किंवा तुम्ही लिहू शकता ब्रॅकेटचा 6. दिस इज हेक्सामिथिलीन डाय अमाइन. इकडे पण NH2 सिंगल अमाइन झाला आणि हा दुसरा अमाइन NH2. सो स्ट्रक्चर्स व्यवस्थित बघून घ्या, ऍडिपिक ऍसिड अँड हेक्सामिथिलीन डाय अमाइन. मी इरेज करणार आहे आणि परत एकदा रिपीट ड्रॉ करणार आहे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये परत ड्रॉ करून घ्यायला. रिपिटेशनच आपल्याला परफेक्शन आणून देईल. कसं स्टार्ट करणार आपण, ऍडिपिक ऍसिड, ऍसिड म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड, सी डबल बॉन्ड ओ एच, टोटल 6 कार्बन पाहिजे, त्यातला एक झाला सो उरलेले जे आहेत CH2 4 टाइम्स, मी असंही लिहू शकते का रे, येस, कारण हे 4, 5वा कार्बोक्झिलिक ऍसिड आणि 6वा कार्बन पण सी डबल बॉन्ड ओ एच, असं सुद्धा ऍडिपिक ऍसिड तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. त्याच्यानंतर हेक्सामिथिलीन, हेक्सा म्हणजे 6 टाइम्स, मिथिलीन म्हणजे CH2 प्लस CH2 किती टाइम्स, 6 टाइम्स, आणि डाय अमाइन म्हणजे NH2. रिएक्शन आहे त्याच्यामुळे तुम्ही मोनोमर घेणार N टाइम्स ऍडिपिक ऍसिड प्लस N टाइम्स हेक्सामिथिलीन डाय अमाइन. रिएक्शन व्यवस्थित बघा, हा ऍसिड आहे तो बेस आहे, सो ऍसिड त्याचं काम करणार. ऍसिडचं काम असतं टू डोनेट H+, हा H+ तो डोनेट करणार आहे, आणि बेसचं काम असतं
हेक्सामिथिलीन डायमाइड एक बेस आहे. बेसचं काम असतं ऍब्स्ट्रॅक्ट एच प्लस, ऍसिडचं काम असतं डोनेट एच प्लस. सो हा एच देणार आणि ते एच कोण घेणार आहे, नायट्रोजन वरची लोन पेअर. सो स्ट्रक्चर कसं होणार आता, इकडचं ऍज इट इज लिहायला लागा, एच ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच टू फोर टाइम्स सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस. ओ मायनस कारण एच प्लस गेलेला आहे. एच प्लस कोणाकडे गेलेला आहे ते एकदा चेक करा, एन एच थ्री प्लस झाला. एनएच टू होता, अजून एक एच आला, सो एन एच थ्री आणि एच प्लस येतो, सो प्लस चार्ज पण लिहिला. पुढे जाऊन सी एच टू किती टाइम्स, सिक्स टाइम्स आणि लास्ट एन एच टू. सो फक्त ऍसिड बेस रिएक्शन केली आहे, ऍसिडिक एच प्लस तिकडे एक गेला आणि तो बनला एन एच थ्री प्लस आणि हा झाला ओ मायनस. हे सर्व एन टाइम्स होणार आहे, सो तुम्हाला सुद्धा इथे एन लिहावं लागेल, एन टाइम्स, ठीक आहे. आणि जो बनलाय त्याचं नाव आहे नायलॉन सॉल्ट. ऍसिड प्लस बेस रिएक्शन काय देणार आहे आपल्याला, सॉल्ट. सॉल्टचं स्ट्रक्चर व्यवस्थित बघून घ्या, ओ मायनस हा लिहायचाच, एनएच थ्री प्लस हे लिहायचं, दोघांच्या मध्ये प्लसची साईन नाही, बॉन्ड वगैरे काही नाही, जस्ट असंच गॅप ठेवायचा आहे आणि एन टाइम्स लिहायला विसरायचं नाही. आता याच्यामधून वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट करा, बिकॉज ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. त्या सॉल्ट मधून मी अजून वॉटर पण एलिमिनेट करणार आहे. वॉटर तुम्हाला इथे दिसत असेल सेंटरला, इथे आहे ऑक्सिजन आणि इथून रिमूव्ह करणार आहे तुम्ही हायड्रोजन, एच टू ओ रिमूव्ह करा, काय बनेल, इथून एच ऍज इट इज, ओ ऍज इट इज, सी डबल बॉन्ड ओ, सी एच टू फोर टाइम्स सी डबल बॉन्ड ओ, ओ निघून गेला, एन एच एकच एच उरला, दोन निघून गेले, सी एच टू सिक्स टाइम्स एन एच टू. पण हा आपला पॉलिमर आहे का, पॉलिमर बनवताना एक साईडचा एच दुसऱ्या साईडचा ओ एच आणि ब्रॅकेटचं एन करायला विसरायचं नाही. सो या साईडचा एच काढला तर तिकडे ओ एच आहे का, नाहीये, मग उलट करा, इकडचा एक एच रफ करा, एच टू होता एक एच रफ केला आणि इकडचा ओ एच रफ करा, एक साईडचा एच एक साईडचा ओ एच रफ करायचं आणि ब्रॅकेटचा एन टाइम्स. बॉन्ड थोडी वाढवली तरी चालेल, बॉन्ड वाढवा, ब्रॅकेटचा एन टाइम्स. कारण कंडेन्सेशन मध्ये काय होत असतं, दोन गोष्टी एकमेकांमध्ये ऍड होताना वॉटर एलिमिनेट होत असतो. सो तुम्हाला ते व्यवस्थित करायचंय, इथे एकदा वॉटर एलिमिनेट केलाय, हे एन टाइम्स होणार आहे. ब्रॅकेटचा एन म्हणजे हे ऑल द टाइम होत असताना तुम्ही एक साईडचा एच एक साईडचा ओ एच आणि ब्रॅकेटचा एन करायला विसरायचं नाही, ओनली कंडेन्सेशन मध्ये. ऍडिशन तर सिंपल आहे, असे डबल बॉन्ड रफ करून ब्रॅकेटचा एन करताय, डन. आता बघा, मोनोमर्स जर बघितले तर दोन आहेत, ऍडिपिक ऍसिड, हेक्सामिथिलीन डायमाइड, तर आपण त्याला को पॉलिमर म्हणायला पाहिजे होतं. पण झालं काय, ऍसिड प्लस बेस स्पॉन्टॅनियसली रिएक्ट होतात आणि आपल्याला नायलॉन सॉल्ट देतात. हा नायलॉन सॉल्ट ऍक्च्युअल मधला रिपीटिंग युनिट आहे. दिस नायलॉन सॉल्ट इज रिपीटिंग युनिट. मग रिपीटिंग युनिट किती आहे, एकच आहे नायलॉन सॉल्ट. नायलॉन सॉल्ट इज द रिपीटिंग युनिट अँड ऍज देर इज ओनली वन रिपीटिंग युनिट, नायलॉन 6.6 इज कॉल्ड ऍज होमोपॉलिमर. हे लिहून घ्या व्यवस्थित. सो तुम्हाला रिएक्शन घ्यायची आहे आणि परत रिझन काय म्हणता तुम्ही, ऍज देर इज ओनली वन रिपीटिंग युनिट, ते पण कोण, दॅट इज नायलॉन सॉल्ट, फुल स्टॉप. नायलॉन 6.6 इज होमोपॉलिमर. भले त्याचे मोनोमर दोन आहेत पण मोनोमर डायरेक्ट रिपीट होत नाही, तर ते दोघं एकमेकांसोबत रिएक्ट होऊन नायलॉन सॉल्ट बनवतात आणि नायलॉन सॉल्ट एन टाइम्स रिपीट होतो. म्हणून आपल्याला म्हणायचं आहे त्याला, ऍज देर इज ओनली वन रिपीटिंग युनिट दॅट इज नायलॉन सॉल्ट, द नायलॉन 6.6 पॉलिमर इज अ होमोपॉलिमर. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट,
टेरिलीन, टेरिलीन इज ऑल्सो कॉल्ड एज डॅक्रॉन. आणि नायलॉन असू दे किंवा टेरिलीन असू दे, बोथ आर फायबर्स. सो तुम्हाला शॉर्ट नोट हिन पण आलं पाहिजे. पहिला तुम्ही जाणार सोर्स, सोर्स असणार आहे याचा सिंथेटिक, दॅट इज मॅन मेड. स्ट्रक्चर, स्ट्रक्चर बघा व्यवस्थित, लिनियर स्ट्रक्चर आहे त्याचं. त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स, ऍज इट इज फायबर द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज हायड्रोजन बॉन्डिंग अँड डायपोल डायपोल इंटरॅक्शन. मोड ऑफ पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन, दोन गोष्टी ऍड होताना वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट झालेला आहे. होमोपॉलिमर की को पॉलिमर, होमोपॉलिमर. बायोडिग्रेडेबल की नॉन बायोडिग्रेडेबल, तर नॉन बायोडिग्रेडेबल. आणि युजेस काय आहेत, इट इज यूज्ड इन फॅब्रिक्स किंवा नायलॉन रोप्स बनवण्यासाठी. यूज मध्ये काय लिहू शकता तुम्ही, नायलॉन रोप्स. टेरिलीन सेम शॉर्ट नोट अशी तुम्हाला फ्रेम करायला लागणार आहे. मी फक्त तुमचा फोकस करणार मोनोमर्स आणि रिएक्शन वरती. मोनोमर्स कोण असतात याचे, हे इझी आहेत, रिपिटेशन परफेक्शन आहे. टेरिलीनचे मोनोमर आहे इथिलीन ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल प्लस टेरथॅलिक ऍसिड. इथिलीन ग्लायकॉल प्लस टेरथॅलिक ऍसिड. आता आपल्याला लिहायची त्याची रिएक्शन. इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये झालेलं आहे. कसं असतं स्ट्रक्चर, CH2 दोन कार्बन आहेत म्हणून इथिलीन म्हटलं. आणि ग्लायकॉल कधी म्हणतो आपण, जेव्हा तो डायॉल असतो, OH. प्लस टेरथॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर बघा, झोपलेली बेन्झिनची रिंग ड्रॉ करायची, झोपलेली बेन्झिनची रिंग ड्रॉ करायची, तिकडे कार्बोक्झिलिक ऍसिड कारण नावात ऍसिड आहे, सी डबल बॉन्ड OH, आणि या बाजूला एक कार्बोक्झिलिक ऍसिड सी डबल बॉन्ड OH. आणि तुम्ही रिएक्शन लिहिताय, रिएक्शन लिहित असताना एन लिहायला विसरायचा नाही. सो इथे लिहिते मी प्लस, आणि काय घेतलंय तुम्ही, एन टाइम्स इथिलीन ग्लायकॉल, एन टाइम्स टेरथॅलिक ऍसिड. जेव्हा दोन गोष्टी ऍड होतात, डायरेक्टली वॉटर एलिमिनेट करा. इकडे पहिला ऍसिड बेस रिएक्शन होते म्हणून सॉल्ट बनतो, आणि सॉल्ट मधून वॉटर रिमूव्ह करताय. पण हे फक्त नायलॉन 6.6 मध्येच, टेरिलीन मध्ये इथिलीन ग्लायकॉल अँड टेरथॅलिक ऍसिड दोघे एकमेकांसोबत रिएक्ट करतात, कंडेन्सेशन होतं, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल होतं. आणि वॉटर मॉलिक्युल कसं रिमूव्ह करायचं ते तुम्हाला माहितीच आहे, एक साइड कडून H, दुसऱ्या साइड कडून OH. कुठूनही काही रिमूव्ह करा, काही फरक पडत नाही, तिकडून H इकडून OH तरी पण चालून जाईल. आता मेन तुम्हाला व्यवस्थित कॉपी डाऊन करायच्या सगळ्या गोष्टी. हा आहे H, पुढे आहे O, देन CH2 CH2 O. एच गेलेला आहे, तिथून OH गेलेला आहे, राहिलं सी डबल बॉन्ड O, झोपलेली बेन्झिनची रिंग आणि सी डबल बॉन्ड OH. हा आपला पॉलिमर आहे का, नाही, कंडेन्सेशन आहे. एक साइडचा H, दुसऱ्या साइडचा OH, ब्रॅकेटचा N. ऑलवेज या साइडचा H रिमूव्ह करायचा आणि त्या साइडचा OH. इकडे H, तिकडे OH, आणि परत काय करायचंय तुम्हाला, बॉन्ड थोडीशी वाढवा, ब्रॅकेटचा N. डन. जेव्हा प्रॉडक्ट लिहिताय, ब्रॅकेटचा एन आहे का कन्फर्म करायचं. आणि याचं नाव आहे टेरिलीन किंवा डॅक्रॉन, टेरिलीन किंवा डॅक्रॉन. नोट मध्ये लिहा, टेरिलीन वेन ब्लेंडेड विथ, हा जो टेरिलीन आहे जेव्हा आपण त्याला ब्लेंड करतोय, मिक्स करतोय कॉटन सोबत, आपल्याला भेटतं टेरिकॉट. कापडाचा प्रकार आहे, फॅब्रिक्स आहे ते, टेरिकॉट. सिमिलरली जेव्हा टेरिलीन वूल सोबत आपण ब्लेंड करतो, आपल्याला भेटतो टेरिवूल. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचा यूज आहे व्रिंकल फ्री फॅब्रिक्स, न चुरगळणारे कपडा, व्रिंकल फ्री फॅब्रिक्स. हे सगळे तुम्हाला युजेस मध्ये लिहायचे. रिएक्शन सिंपल असते, फक्त मोनोमर लक्षात राहिले पाहिजेत, इथिलीन ग्लायकॉल अँड टेरथॅलिक ऍसिड. क्लिअर आहे. अजून एक एमसीक्यू मी तुम्हाला सांगितलेला, ऑल नायलॉन्स आर पॉलीअमाइड. बघा लास्टला सी डबल बॉन्ड ओ
NH म्हणजे हा अमाइड आहे आणि N टाइम्स आहे सो ऑल नायलॉन्स आर पॉलीअमाइड्स. हा पण पॉइंट तुम्ही शॉर्ट नोट मध्ये ऍड करू शकता. पॉलीअमाइड्स आणि टेरिलीन जो असतो तो ईस्टर असतो. सी डबल बॉन्ड ओ ओ आर ईस्टर सो दे आर पॉली ईस्टर्स. टेरिलीन इज पॉली ईस्टर अँड नायलॉन इज पॉलीअमाइड. क्लिअर आहे. परत तुम्ही सोर्स पासून बाय डिग्रेडेबिलिटी पर्यंत शॉर्ट नोट लिहू शकता. हा पण फॅब्रिक्सच आहे, फायबरच आहे, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स अगेन हायड्रोजन बॉन्डिंग अँड डायपोल डायपोल इंटरॅक्शन. कंडेन्सेशन पॉलिमर आहे आणि कॅटलिस्ट पण सांगितलेला. कॅटलिस्ट काय होता रे? झिंक ऍसिटेट अँटीमनी ट्रायऑक्साइड. झिंक ऍसिटेट अँटीमनी ट्रायऑक्साइड. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पीएचबीव्ही पॉलीहायड्रॉक्सी. पहिल्या पॉइंट मध्ये फुल फॉर्मच लिहा. पी म्हणजे पॉली, एच म्हणजे हायड्रॉक्सी, बी म्हणजे ब्युटॅरेट ब्युटॅरेट को कंडेन्सेशन पॉलिमर आहे ब्युटॅरेटचं आणि व्हॅलरेटचं. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटॅरेट को व्हॅलरेट. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटॅरेट को व्हॅलरेटचा एक अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट की तो मॅनमेड आहे प्लस तो बायोडिग्रेडेबल होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट मॅनमेड बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. आता फर्स्ट पॉइंट मध्ये आपण घेऊया त्याचे मोनोमर्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्री थोडं जरी माहिती असेल तर वी नो ब्युटॅरेट म्हणजे चार कार्बन असणारा, तर व्हॅलरेट म्हणजे पाच कार्बन असणारा असतो. ब्युटॅरेट मध्ये चार कार्बन आहेत. नाव आहे त्याच्या मोनोमरच थ्री हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ऍसिड. थ्री हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ऍसिड प्लस थ्री हायड्रॉक्सी एकदम ट्यून मध्ये पाठवून जात. थ्री हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ऍसिड. थ्री हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ऍसिड, थ्री हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ऍसिड. सेकंड आहे त्याचे रिएक्शन. व्यवस्थित रिएक्शन पहा. एक ट्रिक सांगते काय करायचं. थ्री हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ऍसिड जर ऍसिड असेल तर तुम्हा सगळ्यांना सी डबल बॉन्ड ओ एच आठवलाच असणार आहे, करेक्ट. त्याच्यानंतर ब्यूट म्हणजे चार कार्बन आहे पण थ्री हायड्रॉक्सी म्हणजे तिसऱ्या कार्बनला ओ एच आला पाहिजे. हा आहे फर्स्ट कार्बन, हा आहे सेकंड कार्बन, हा आहे थर्ड कार्बन आणि थर्ड कार्बनचा ओ एच पहिल्यांदा स्ट्रेट चेन मध्ये घ्यायचा. ऍसिड आहे म्हणून सी डबल बॉन्ड ओ एच. ब्युटॅनॉइक ऍसिड आहे म्हणून चार कार्बन. थ्री हायड्रॉक्सी म्हणजे तिसऱ्याला ओ एच. फर्स्ट सेकंड थर्डचा ओ एच हा पुढेच ड्रॉ करायचा आणि चौथा कार्बन जो आहे तो खाली ड्रॉ करा. बघा मी हायड्रोजन बॅलन्स करते सी एच टू सी एच सी एच थ्री. आयुपीएससी नुसार नंबरिंग केलं तर 1 2 3 4 थ्री हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ऍसिड आहे, करेक्ट. किती टाइम्स घेणार आहे आपण? एन टाइम्स प्लस एन टाइम्स सेम ते स्ट्रक्चर काढायचं आहे. थ्री हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ऍसिड. ऍसिड आहे म्हणून पहिल्यांदा सी डबल बॉन्ड ओ एच. पेंटॅन म्हणजे टोटल पाच कार्बन आहेत बट तिसऱ्या कार्बनला ओ एच. सो हा झाला सेकंड, हा झाला थर्ड आणि थर्डला काय लावायचं आहे आपल्याला ओ एच. आणि तिथून पुढे दोन कार्बन काढा म्हणजे टोटल पाच होतात. फर्स्ट कार्बन सी डबल बॉन्ड ओ, सेकंड सी एच टू सी एच सी एच टू सी एच थ्री. आयुपीएससी नुसार नंबरिंग द्यायचं झालं तर 1 2 3 हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ऍसिड. अगेन ह्या दोघांमधली रिएक्शन जेव्हा दोन गोष्टी ऍड होतात वॉटर मॉलिक्युल एलिमिनेट होतो. वॉटर कसं एलिमिनेट करायचं आपल्याला माहिती आहे. एक साईडचा एच दुसऱ्या साईडचा ओ एच आणि मग तुम्हाला मॉलिक्युल आता परत व्यवस्थित लिहून घ्यायचंय. स्टार्ट करूया आपण हवा तर नेक्स्ट पेज वरती जाऊ. व्यवस्थित ऍडजस्ट झाला तर इथे ऍडजस्ट करायचं ट्राय करू. इकडून लिहिते मी फक्त स्टार्ट. एच ओ सी एच खाली कोण आहे? सी एच थ्री. समोर सी एच टू. देन सी डबल बॉन्ड ओ ओ. डन.
पुढचा ओएच गेलेला आहे, मग काय राहिलं सीएच, त्याच्या खाली कोण आहे सीएच टू सीएच थ्री, मी सी टू एच फाय लिहू शकते, सी एच टू सी एच थ्री नथिंग बट सी टू एच फाइव, पुढे कोण आहे सी एच टू, त्याच्या पुढे कोण आहे सी डबल बॉन्ड ओ ओ एच, तुम्हाला हे बरोबर याच्या खाली लिहायचंय. बट हा आपला पॉलिमर आहे का, नाही, एक साईडचा एच एक साईडचा ओ एच अँड ब्रॅकेटचा एन करायचे आपल्याला. चला मग इरेजर घ्या, एक साईडचा एच एक साईडचा ओ एच ब्रॅकेटचा एन, आणि जो हा बनला त्याचं नाव आहे पी एच बी व्ही. ठीक आहे, थ्री हायड्रॉक्झीला बीटा हायड्रॉक्झी पण म्हणतात, थ्री हायड्रॉक्झीला बीटा हायड्रॉक्झी पण म्हणतात. डन, कारण बघा कार्बोनिनच्या बाजूचा कार्बन अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, बीटा वरती ओएच आहे, सो बीटा हायड्रॉक्झी सुद्धा करेक्टच आहे. पीएचबीव्हीच्या स्ट्रक्चर मध्ये सी डबल बॉन्ड ओ दिसतोय म्हणजे तो सुद्धा एक पॉली ईस्टर आहे, टेरिलीन पण पॉली ईस्टर आहे आणि पीएचबीव्ही पण पॉली ईस्टर आहे. डन, इकडून एच तिकडून ओ एच रिमूव्ह करून ब्रॅकेटचा एन द्यायचा असतो हे विसरू नका, ते आपण यामध्ये पण केलेलं आहे, इकडून एच तिकडून ओ एच. यामध्ये असं झालं, या साईडला एच काढला तर तिकडे ओ एच नसतो, मग उलट तिथून एच इकडून ओ एच ब्रॅकेटचा एन. हे तीन इम्पॉर्टंट पॉलिमर्स झाले आणि नायलॉन सिक्स तर आपण ऑलरेडी डिस्कस केला, परत रिपीट करूया. ई कॅप्रोलॅक्टम, सी डबल बॉन्ड ओ, सहा कार्बोनेट टोटल, आता एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, फोर्थ, फिफ्थ, सिक्स अँड आफ्टर दॅट यू हॅव टू लिंक इट विथ एन एच. एन टाइम्स घ्यायचा आहे, मोनोमर कोण आहे त्याचा, ई कॅप्रोलॅक्टम. रिंग दिसतीये सो इट इज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आणि मग काय करायचंय, कार्बोनिल नंतरचा बॉन्ड ब्रेक करून त्याला जस्ट ओपन करा, सी डबल बॉन्ड ओ, देन जे सी एच टू आहेत ते फाईव्ह टाइम्स असतात, एन एच इकडे एक बॉन्ड इकडे एक बॉन्ड ब्रॅकेटचा एन. इथे एकच गोष्ट आहे, फक्त रिंग ओपन करा आणि ब्रॅकेटचा एन, दोन गोष्टी असत्या तर ऍड करा, वॉटर रिमूव्ह करा, तिकडून एच इकडून ओ एच ब्रॅकेटचा एन. ठीक आहे, नाहीतर इथे पण करायला लागाल, इकडून एच तिकडून ओएच, काही गरज नाही, रिंग नुसती आपल्याला ओपन करायचे, फक्त आपल्याला ओपन करायचे. याच्या खाली लिहून घ्या, इट इज नायलॉन सिक्स. डन, याचे युजेस वगैरे व्यवस्थित बघा, ब्रिस्टल्स ऑफ ब्रशेस वगैरे, ते पार्ट तुमच्यावरती सोपवते की टेक्स्ट बुक थोडीशी रीड करून सगळ्याचे युजेस फाइंड आउट करा. नॅचरल रबर, रबर्स आपण इलास्टोमर्स मध्ये बघितले, त्यांच्यामध्ये असतो वॅन्डरवॉल फोर्स ऑफ इंटरॅक्शन. नॅचरल रबर, नियोप्रिन, ब्युना एस, ब्युना एल, हे चार रबर आहेत. त्यातला पहिला आपण बघणार आहे नॅचरल रबर. नॅचरल रबर आपल्याला लॅटेक्स पासून मिळालेला असतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचा मोनोमर, त्याचा मोनोमरचं नाव आहे आयसोप्रीन. नाव फार इम्पॉर्टंट आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रीन म्हणाल ना लक्षात ठेवा तो रबर असणार आहे, आयसो प्रीन. आयसो कधी म्हणतो, जेव्हा सेकंड कार्बनला मिथाईल ग्रुप असतो, दॅट इज टू मिथाईल, सेकंड कार्बनला मिथाईल ग्रुप असेल तर आपण आयसो असं म्हणतो. सो आयसो टू मिथाईल आणि प्रीन, प्रीन म्हणजे असतो ब्यूट 1.3 डायईन. म्हणून पाठ करायचं हे, आयसो म्हणजे टू मिथाईल, प्रीन म्हणजे ब्यूट 1.3 डाय इन. एकदा आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं की मग तुम्हाला अजून लक्षात येईलच. सेकंड मध्ये मी लिहिते डायरेक्टली त्याची रिएक्शन, टू मिथाईल ब्यूट 1.3 डाईन, हे स्ट्रक्चर तर आता तुम्ही काढूच शकताय. ब्यूट म्हणजे चार कार्बन, एक दोन तीन चार, वन आणि थ्री ला डबल बॉन्ड आहे, सो फर्स्ट मध्ये डबल बॉन्ड आणि थर्ड ला डबल बॉन्ड, वन आणि थ्री ला डबल बॉन्ड आहे आणि टू ला मिथाईल ग्रुप लागलेला आहे. सो मी खाली ड्रॉ करते, टू मिथाईल ब्यूट 1.3 डाय इन. नंबर्स रफ करा, हायड्रोजन व्यवस्थित बॅलन्स करून घ्या, सी एच टू हे चार बॉन्ड झाले, सो इथे
सी एच आणि लास्टला अगेन सी एच टू. किती टाइम्स घ्यायचं आहे आपल्याला? एन टाइम्स. पॉलिमरायझेशन होईल. सांगा बरं कोणतं पॉलिमरायझेशन होईल? तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसल्यामुळे आय हॅव टू से ऍडिशन पॉलिमरायझेशन झालं. ऍडिशन पॉलिमरायझेशन काय होणार आहे याच्यामध्ये? जिथे डबल बॉन्ड आहे ती रफ करायची आणि जिथे नाहीये तिथे द्यायची. म्हणजेच काय? ही डबल बॉन्ड पुढे शिफ्ट होते, ही डबल बॉन्ड पुढे शिफ्ट होते. कसं स्ट्रक्चर दिसणार आहे आपल्याला चेक करा. पहिला सी एच टू ऍज इट इज आणि मला लिहावं लागेल सिंगल बॉन्ड. पुढे सी सी एच थ्री. नेक्स्ट आधी सिंगल बॉन्ड होती, जिथे सिंगल आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे? डबल. आणि जिथे डबल आहे तिथे सिंगल. पुढे सी एच डबल होती, सिंगल झाली सी एच टू. पुढे एक बॉन्ड, मागे एक बॉन्ड, ब्रॅकेटचा एन. ऍडिशन मध्ये हेच तर करायचं असतं. डबल बॉन्ड असेल तर अशी रफ करायची आणि नसेल तर द्या, कारण ती पुढे जंप झालेली असते. हे सगळं झाल्यानंतर पुढे एक बॉन्ड, मागे एक बॉन्ड, ब्रॅकेटचा एन. याला म्हटलं आपण आयसोप्रीन. तर याला काय म्हणणार आपण? पॉली आयसोप्रीन. पॉली आयसोप्रीन. ठीक आहे, ही झाली रिएक्शन. किती सिंपल आहे बघा. पण नोट करा हा क्वेश्चन तुम्हाला का विचारणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड थर्ड पॉइंट, नॅचरल रबर हा सिस असतो. म्हणजे डबल बॉन्ड आहे ना ती, एक तर सिस असू शकते नाहीतर ट्रान्स. तर नॅचरल रबर हा सिस पॉली आयसोप्रीन असतो. सिस पॉली आयसोप्रीन. फक्त आयसोप्रीन नाही तर काय असतो? पॉली आयसोप्रीन, कारण एन टाइम्स रिपीट होणार आहे. आणि फक्त पॉली आयसोप्रीन नाही तर काय असणार आहे तो? सिस पॉली आयसोप्रीन. परत रिपीट करते, नॅचरल रबर जो आहे त्याचा मोनोमर आहे आयसोप्रीन. 2-methyl-but-1,3-dien हे स्ट्रक्चर रिपीट 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 झालं की नॅचरल रबर बनतो. सो याच्या नावासमोर फक्त आपण पॉली ऍड केलं, पॉली आयसोप्रीन. पण पॉली आयसोप्रीन अल्किन असल्यामुळे ती सिस पण असू शकते आणि ट्रान्स पण. तर कोणती असणार आहे ती? सिस पॉली आयसोप्रीन. नॅचरली ऑकरिंग रबर इज सिस पॉली आयसोप्रीन. हा एमसीक्यू विचारू शकता आणि मग कदाचित तुम्हाला म्हणू शकतील ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ सिस पॉली आयसोप्रीन. तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे, त्या रिकाम्या जागेमध्ये आपण काढणार आहे. पहिला सी डबल बॉन्ड सी लिहून घ्या, लिहिला जो की हा मध्ये सी डबल बॉन्ड सी. त्याच्यानंतर दोन बॉन्ड झाला वरती, आपल्याला असतात असे दोन बॉन्ड. इकडे काय लागलंय? इकडे काय लागलंय? इकडे काय लागलं? इकडे काय लागलं? राईट. जो बल्की ग्रुप आहे आपला सी एच टू, तिकडे पण आहे का बघा सी एच टू. दोन्ही एका बाजूला गेले पाहिजेत, जे की वरती सी एच टू आणि या बाजूचा पण मी वरती नेला. सो राईट हँड साईडचा पण सी एच टू वरती आणि लेफ्ट हँड साईडचा पण सी एच टू वरती. मग इकडे खाली कोण राहिलं? सी एच थ्री. इकडे खाली कोण राहिलं? काही जणांना वाटेल काहीच नाही, आहे हायड्रोजन आहे, लपून बसलाय फक्त इथे. हा खालीच आहे असा एच. सो इकडे आहे एच. हे पुढे जाणार आहे, हे पुढे जाणार आहे आणि ब्रॅकेटचं काय करायचंय आपल्याला? एन टाइम्स. सिंपल आहे. सिस स्ट्रक्चरला काय कधी आपण सिस म्हणणार आहे? जेव्हा दोन सेम ग्रुप्स एका साईडला असतील तर. सो मी पहिला सी डबल बॉन्ड सी लिहिलं, दोन्ही सी एच टू वरती घेतले, हा सी एच थ्री खाली, तिकडून एच खाली, अँड देन बॉन्ड्स वाढून ब्रॅकेटचा एन केलेला आहे. क्लिअर आहे? इथून पुढे तुम्ही स्ट्रक्चर अजून वाढवू शकता असं वरती वरती. आणि पूर्ण ब्रॅकेटचा एन करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने वरतीच फक्त ब्रॅकेटचा एन इथे ब्रॅकेट एन टाइम्स असं लिहिलं तरी पण चालेल. हे अजून दोन वेळा काढायचं, हे सेम स्ट्रक्चर आहे तिकडे एकदा काढायचं आणि याच्या वरती एकदा जाणार आहे. टेक्स्ट बुक मध्ये बघा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, रेफर टेक्स्ट बुक. मला आता जागा नाहीये पण तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये पाहून समजून घेऊ शकता. नेक्स्ट ब्युना एस, अगेन हा पण एक रबर आहे. त्याचा मोनोमर ब्युना म्हणजेच ब्यूट 1,3-dien. ब्युना म्हणजेच काय? ब्यूट 1,3-dien. रबर आहे तर ब्यूट 1,3-dien असणारच आहे. आणि एस म्हणजे असतो स्टायरीन, स्टेरीन किंवा स्टायरीन.
याच्यामध्ये एमसीक्यू असणारे परसेंटेज वरती ब्यूट 1.3 डाईन 75% असतं, तर स्टायरीन फक्त 25% असतं. ठीक आहे, स्ट्रक्चर बघा. ब्यूट 1.3 डाईन, ब्यूट आत्ताच ड्रॉ केलेलं, सो मी फास्ट ड्रॉ करते. सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू, प्लस काय टाकायचंय त्याच्यामध्ये स्टायरीन, प्लस काय टाकायचंय त्याच्यामध्ये स्टायरीन म्हणजेच बेन्झिन वरती इथिन, सी एच डबल बॉन्ड सी एच टू. स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. आणि एन लिहायचे नाहीत, एन लिहिण्याऐवजी तुम्ही इथे लिहिणार 75 पार्ट्स आणि इथे लिहिणार आहे 25 पार्ट्स. एन लिहायचं नाही, एन लिहिण्याऐवजी हे लिहा. आणि त्याच्यानंतर डबल बॉन्ड दिसतीये म्हणजे अगेन ऍडिशन पॉलिमरायझेशन आहे. डबल बॉन्ड्स आहेत ना, सो ही डबल बॉन्ड पुढे, ही डबल बॉन्ड पुढे अशी रिएक्शन होत असते. पण याच्यात पण एक ट्रिक आहे, त्या ट्रिकसाठी मी खाली परत मोठं स्ट्रक्चर ड्रॉ करणारच आहे, पण पहिला एवढं नोट करून घ्या आणि हे स्ट्रक्चर पाठ करा. ब्यूट 1.3 डायन तर माहिती आहे, स्टायरीन म्हणजे बेन्झिन वरती इथिन आहे, सी एच डबल बॉन्ड सी एच टू. नोट करा क्विकली या गोष्टींना. आता नेमकी ट्रिक काय आहे बघा. ब्यूट 1.3 डाईन ते म्हणतायत 75% आहे, म्हणजे हे 3 times घेतलं तर स्टायरीन आपल्याला फक्त एकदा घ्यायचंय. ते कसं हे पहा, टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये. सी एच टू डबल बॉन्ड सी एच, थोडस स्मॉल स्ट्रक्चर काढूया, जागा उरेल असं. स्टार्ट. सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू. एकदा झालं, परत दुसऱ्यांदा घ्या. सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू. दोन वेळा झालं, आता स्टायरीन घ्या. बेन्झिन ची रिंग, त्याच्यावर इथिन सी एच डबल बॉन्ड सी एच टू. पण आपल्याला माहितीये 75 parts आणि 25 parts आहेत. 75% म्हणजे 3 आणि 25% म्हणजे 1, पण आपण दोनच वेळा काढलाय. सो परत तिसरा ब्यूटा डायन काढा. सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सी एच टू. याला म्हणायचं 75 parts आणि 25 parts, रेशिओ 3:1. रेशिओ विचारला तर 3:1. काय केलं समजलं? दोन वेळा ब्यूटा डायन, देन स्टायरीन आणि परत तिसरा ब्यूटा डायन. आता फक्त ऍडिशन करायचंय. ऍडिशन मध्ये डबल बॉन्ड जिथे तिथे रफ करायची, जिथे नाहीये तिथे ड्रॉ. कारण ही डबल बॉन्ड इथे शिफ्ट, ही डबल बॉन्ड याच्यासोबत, ही डबल बॉन्ड इथे, ही डबल बॉन्ड याच्यासोबत, ही पुढे, ही पुढे, ही पुढे, हे असं पुढे जात असतं. आता स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. व्हाइटनेस ड्रॉ करू. काय दिसतं इथे? सी एच टू डबल बॉन्डचं काय झालं? सिंगल बॉन्ड. परत सी एच सिंगल बॉन्डचं डबल बॉन्ड. परत सी एच परत सिंगल बॉन्ड परत सी एच टू. इथंपर्यंत समजलंच असेल. या सी एच टू आणि या सी एच टू, या सी एच टू या सी एच टू मध्ये बॉन्ड आहे का? नाहीये. मग आता एक बॉन्ड येणार, कारण पुढे जम्पिंग पण दाखवलेलंच आहे. आपण बघा, ही बॉन्ड पुढे जातीये. सो सिंगल बॉन्ड, देन सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू. परत पुढच्यावर अटॅक करणार आहे. पुढच्यावर अटॅक करताना तो स्टायरीनच्या सी एच वर अटॅक करतो आणि मग पुढे सिंगल बॉन्ड आणि काय होणार? सी एच टू. खालची बेन्झिनची रिंग लिहायला विसरायचं नाही. माझी दिसतीये का बघा स्क्रीन मध्ये? पण बेन्झिनची रिंग आपल्याला लिहायची आहे आणि पुढे सी एच टू, पुढे अगेन सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच सिंगल डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू. पुढे एक लाईन, मागे एक लाईन आणि इथे एवढं तुम्ही सोडताय. आणि हे स्ट्रक्चर एन टाइम्स रिपीट झालं की आपण त्याला ब्युना एस म्हणणार आहे. पहिला तर क्वेश्चन तुम्हाला इथे येऊ शकतो मोनोमस, दुसरा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्या रेशिओवरती. स्ट्रक्चरवरती क्वेश्चन रेअर असेल, पण इझीच आहे ना. काय करायचं समजलं? दोन वेळा ब्युटा डाईन, एक वेळा स्टायरीन आणि परत तिसरा ब्युटा डाईन आणि नुसतं ऍडिशन करायचंय. डबल बॉन्ड पुढे जम्प, पुढे जम्प, पुढे जम्प असं करत करत जिथे डबल होतं तिथे सिंगल झालीय, जिथे सिंगल होती तिथे डबल झालीय, जिथे बॉन्डच नव्हती तिथे पण सिंगल येणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, हा ब्युटा डाईन स्टायरीनच्या वरच्या कार्बनवर अटॅक करतो, सी डबल बॉन्ड सी वरती.
आणि बेंझिनची रिंग ऍज इट इज खाली आहे. टेक्स्टबुक याला C6H5 लिहिते. डन. चलो हा पण रबर आहे, सो हा पण इलास्टोमर आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स वॅन्डर वॉल असणार आहे. नियोप्रिन, अगेन प्रिन म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. प्रिन म्हणजे काय असणार आहे? येस, इट इज ब्यूट 1,3-diene. नियो म्हणजे असेल आता इथे 2-chloro. 2-chloro ब्यूट 1,3-diene. आता मोनोमर तर समजलाच आहे, बघा ड्रॉ करूया आपण. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. फर्स्ट आणि थर्ड मध्ये डबल बॉन्ड, आणि सेकंड कार्बनला नॅचरल रबर मध्ये जसा CH3 होता तसा इथे क्लोरीन आहे. तो 2-methyl-but-1,3-diene होता आणि नियोप्रिन हा 2-chloro-but-1,3-diene आहे. हायड्रोजन बॅलन्स करा, CH2 डबल बॉन्ड, C खाली CL सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH2 n टाइम्स घ्यायचे आपल्याला. याला बॉन्ड व्यवस्थित ड्रॉ करा, n टाइम्स घ्या. डबल बॉन्ड दिसतेय म्हणजे अगेन ऍडिशन पॉलिमरायझेशन असणार आहे. डबल बॉन्ड पुढे शिफ्ट, ही डबल बॉन्ड पुढे शिफ्ट. स्टार्ट करा, CH2 सिंगल बॉन्ड C खाली येणार आहे CL, डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 हा पुढे जाईल, हा पुढे जाईल ब्रॅकेटचा एन, अँड दिस इज नथिंग बट नियोप्रिन. हा पण रबर आहे, सो हा पण इलॅस्टोमरच असणार आहे. समजलं? चला, पण या रबरची स्ट्रेंथ वाढवायची आपल्याला, आणि स्ट्रेंथ वाढवण्यासाठी जी प्रोसेस असते त्याला काय म्हणायचं असतं? वल्कनायझेशन. आपण डेफिनेशन नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणारच आहे, पण त्यालाच काय म्हणणार आहे आपण, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी जी प्रोसेस करतो त्यालाच काय म्हटलं? वल्कनायझेशन. सो याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे? वी आर गोइंग टू ऍड मॅग्नेशियम ऑक्साईड. काय ऍड करणार आहे आपण? मॅग्नेशियम ऑक्साईड. हा MCQ येऊ शकतो. टेक्स्टबुक मध्ये तर छानसं स्ट्रक्चर पण दिलेलं आहे की कसं मॅग्नेशियम ऑक्साईड याच्यामध्ये आलेला आहे. तर पहिल्यांदा शॉर्ट मध्ये सांगतेय, बघा एकदा, वन शॉर्ट लेक्चर आहे तसंही आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कार्बन आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कार्बन आहे. 1, 2, 3, 4. 2 आणि 3 मध्ये आहे डबल बॉन्ड, आणि 2 लागलेला आहे क्लोरीन. खाली जरी ड्रॉ केलं तरी पण चालेल. ही डबल बॉन्ड इथे ड्रॉ करते, ठीक आहे. आणि सेकंड कार्बनला काय लागलेला आहे? क्लोरीन. आता मला सांगा, हा सेकंड कार्बन झाला की थर्ड? तर अरे सेकंडच झाला, मी नंबरिंग इकडून केलं. 1, 2, 3, 4. 2-chloro-2-chloro, 4 कार्बन 4 कार्बन, सेकंड आणि थर्डच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे पुढे असं कंटिन्यू गेलेलं आहे, असं मागेही कंटिन्यू गेलेलं आहे. तशीच खाली पण एक रबरची अशी लाईन असणार आहे, ती रबरची लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. माइट बी सम डिफरंट कलरने ड्रॉ करू. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. आपल्याला करायचं आहे सेकंड आणि थर्डच्या मध्ये डबल बॉन्ड, आणि सेकंडलाच काय लावणार आहे आपण? CL. दिसताना जरी वेगळं दिसत असेल तरी तेच आहे. नंबरिंग करून बघा, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, सेकंडला क्लोरीन, इकडेही सेकंडला क्लोरीन. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड, 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड, ठीक आहे. एक फक्त मी त्या बाजूने इकडे ड्रॉ केले, एक ह्या बाजूने तिकडे ड्रॉ केलेलं आहे. त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम वरती चार्ज असतो +2, मग +2 साठी त्याला 2 क्लोरीनची गरज आहे. हा वरचा क्लोरीन पण निघून जातो, हा खालच्याचा पण क्लोरीन निघून जातो, आणि काय बनणार आहे तिकडे? MgCl2. पण जो ऑक्सिजन मध्ये राहिला तो येऊन इथे बॉन्ड करतो, आणि अशा प्रकारे तिथे ऑक्सिजनची लिंकेज यायला लागते. ऑक्सिजनची लिंकेज आल्यानंतर तो बनतो स्ट्रॉंग, आणि हेन्स आपण त्याला म्हणतो वल्कनायझेशन प्रोसेस. बरं, मी एकदम शॉर्टली सांगितलेलं आहे, पण नुसतं MCQ येणार आहे तुम्हाला. वल्कनायझेशन ऑफ नियोप्रिन इज डन युझिंग मॅग्नेशियम ऑक्साईड. मध्ये मॅग्नेशियम आला की तो 2 क्लोरीन घेऊन जातो, आणि ऑक्सिजनची कोवॅलेंट बॉन्ड तिथे आणतो, ठीक आहे. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. आता ऍज इट इज वन शॉर्ट लेक्चर, तुम्हाला ओव्हरऑल चॅप्टर मध्ये काय आहे ते समजेल. 4 इझी पॉलिमर सांगितले, 4 मॉडरेट पॉलिमर सांगितले,
आणि हे चार असे आहेत की जे तुम्ही एमसीक्यू साठी फक्त लर्न करणार आहे. बेकलाइटचं जे स्ट्रक्चर आहे ते व्हेरी डिफिकल्ट टू ड्रॉ आहे आणि तुम्हाला एक पॉलिमरचे सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स पण आहेत त्याच्यामध्ये बेकलाइट निवांत व्यवस्थित शिकवलेला आहे. पण इथे नाही शिकवत आहे, बेकलाइट साठी फक्त तुम्ही त्याचे मोनोमर्स लक्षात ठेवा. त्याचे मोनोमर्स आहेत फॉर्मा अल्डिहाइड आणि दुसरा आहे फिनॉल. सो इट इज फिनॉल फॉर्मा अल्डिहाइड पॉलिमर. बेकलाइट बद्दल अजून काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर त्याच्यामध्ये 3D क्रॉस लिंकेजेस असतात त्यामुळे तो स्ट्रॉंग असतो, टफ असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तो थर्मो सेटिंग असतो. आणि टेलिफोन इन्स्ट्रुमेंट साठी जे मटेरियल असतं ते कोण असणार आहे, बेकलाइट पासून बनलेलं. नेक्स्ट आहे मेलामाइन फॉर्मालडिहाइड पॉलिमर. तर हेच त्याचे मोनोमर्स आहेत. मेलामाइनच स्ट्रक्चरचं नाव आहे आणि फॉर्मा अल्डिहाइड. मेलामाइन फॉर्मा अल्डिहाइड रेझिन याचे मोनोमर्स कोण असणार आहेत, मेलामाइन अँड फॉर्मा अल्डिहाइड. नेक्स्ट आहे हा ग्लायसिन कट करा, याच्या जागी घ्या नायलॉन 2 नायलॉन 6. तो मिस्टेकनली ग्लायसिन लिहिलेला आहे, सिलॅबस मध्ये आहे नायलॉन 2 नायलॉन 6. हा इम्पॉर्टंट आहे कारण दिस इज मॅन मेड बायोडिग्रेडेबल पॉलिमर. मॅनमेड पण आहे प्लस बायोडिग्रेडेबल आहे. सो असं अजून कोण होतं, PHBV होता. सो PHBV अँड नायलॉन 2 नायलॉन 6 आर मॅनमेड बायोडिग्रेडेबल पॉलिमर. नायलॉन 2 नायलॉन 6 चा मोनोमर आहे ग्लायसिन अँड ई अमायनो कॅप्रोइक ऍसिड. ई अमायनो कॅप्रोइक ऍसिड म्हणून ह्या गोष्टी लर्न होतील. नायलॉन 2 नायलॉन 6 इज मॅनमेड बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि त्याचे मोनोमर्स आहेत ग्लायसिन अँड ई अमायनो कॅप्रोइक ऍसिड, ओनली फॉर एमसीक्यू. आणि विस्कोज रेयॉन हा सेमी सिंथेटिक आहे, राईट, दोन वर्ड्स पासून बनलाय तो, सेमी सिंथेटिक. याची पण रिएक्शन दिली आहे पण एंड मोमेंटला प्रिपेअर करत असाल तर हे डिफिकल्ट होऊन जातं. ज्याला आउट ऑफ स्कोर करायचंय त्याने हे देखील टेक्स्टबुक मधून वाचावंच लागणार आहे. पण लास्ट मोमेंट प्रिपरेशन मध्ये यू कॅन गो विथ जस्ट एमसीक्यू ट्रिक्स. सेमी सिंथेटिक आहे आणि तो बनलेला आहे सेल्युलोज पासून. सेमी सिंथेटिक आणि बनला आहे सेल्युलोज पासून. डन. सो बेकलाइट, मेलामाइन फॉर्मालडिहाइड रेझिन, नायलॉन 2 नायलॉन 6 आणि विस्कोज रेयॉन, ह्या चारच्याच फक्त रिएक्शन मी तुम्हाला वन शॉट मध्ये सांगत नाहीये. पण हा पॉलिमरचे टॉपिक वाईज व्हिडिओ रेकॉर्ड केले, त्याच्यामध्ये हे डिटेल शिकवलेलं आहे. लास्ट चॅप्टर मध्ये आहे दोन डेफिनेशन, वल्कनायझेशन अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन इज नंबर ऑफ मोनोमर युनिट्स इन पॉलिमर मॉलिक्यूल. किती छोटी आणि सिंपल डेफिनेशन आहे बघा. तुम्ही एन टाइम्स मोनोमर लिहिताय, मग ते एन किती आहे, 10,000 आहे, 20,000 आहे, 15,000 आहे, किती आहे, दॅट एन इज कॉल्ड ॲज अ डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. नंबर ऑफ मोनोमर युनिट्स इन पॉलिमर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. अँड व्हॉट इज वल्कनायझेशन, वल्कनायझेशन ही एक प्रोसेस आहे. पहिलं तर मेन हे लक्षात ठेवा, इट इज अ प्रोसेस बाय विच क्रॉस लिंकेजेस. अशी प्रोसेस की ज्याच्या थ्रू क्रॉस लिंकेजेस, किंवा आपण म्हणतो नेटवर्क ऑफ क्रॉस लिंकेजेस. जसं की ऑक्सिजनची लिंक आणली किंवा आपण सल्फरची लिंक आणू शकतो. प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ क्रॉस लिंकेजेस इज इंट्रोड्यूस्ड. कशामध्ये इंट्रोड्यूस करतो आपण, इन टू अँड इलॅस्टोमर रबर मध्ये इज कॉल्ड ॲज वल्कनायझेशन. सगळ्यात पहिलं नॅचरल रबर मध्ये सुद्धा वल्कनायझेशन होतं. नॅचरल रबर मध्ये सल्फरचे कोवॅलंट लिंकेज मध्ये आणलेले दाखवलेले आपण 3D क्रॉस लिंकेजेस मध्ये, जसं सल्फर दोन लिनियर चेनच्या मध्ये आलेला आणि आता निओप्रिन मध्ये ऑक्सिजन दोन चेनच्या मध्ये आलेला. सो दुसरं निओप्रिन 2
टू क्लोरो ब्यूट वन किंवा थ्री डायन वाला तो काय असतो मॅग्नेशियम ऑक्साईड. सो इकडे सल्फर आणि खाली मॅग्नेशियम ऑक्साईड याच्या लिंकेजेस आपण इलास्टोमर मध्ये आणल्या इन ऑर्डर टू इन्क्रीज इट स्ट्रेंथ. सो वल्कनायझेशन इज अ प्रोसेस बाय विच नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्यूस्ड इनटू अन इलास्टोमर एंड नंबर ऑफ मोनोमर युनिट्स इन पॉलिमर मॉलिक्यूल्स आर नथिंग बट द डिग्री इज नथिंग बट द डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. अँड दिस इज द एंड ऑफ वन शॉर्ट लेक्चर ऑफ पॉलिमर. पॉलिमर चॅप्टरला सगळ्यात इम्पॉर्टंट झाला क्लासिफिकेशनचा चार्ट, सो दॅट कोणतीही डेफिनेशन तुम्ही लिहू शकताय. सेकंड, चार इझी पॉलिमर, पॉलिथिन, पॉलिविनाइल क्लोराईड, पॉलिअक्रिलो नायट्राइड, टेफलॉन. चार इंटरमिजिएट पॉलिमर्स, नायलॉन 6, नायलॉन 6.6, टेरिलिन आणि पीएचबीव्ही. नायलॉन्स जे आहेत ते असतात पॉलिअमाइड, टेरिलिन आणि पीएचबीव्ही आहे पॉलिईस्टर. चार टफ की ज्याचे आपण स्ट्रक्चर्स करत नाही आहेत, जसं की बेकलाइट, मेलामाइन फॉर्मॉल्डिहाइड पॉलिमर आणि विस्कोज रियॉन. चौथा जो होता नायलॉन 2 नायलॉन 6, त्याचं स्ट्रक्चर तसंही टेक्स्टबुक मध्ये नाहीये, फक्त मोनोमर लर्न करा. व्हेरी इम्पॉर्टंट आहेत मोनोमर, ग्लायसिन अँड ई अमायनो कॅप्रोइक ऍसिड. लास्टला दोन डेफिनेशन अँड दिस इज हाऊ वी कॅन कन्क्ल्यूड द चॅप्टर. त्यानंतर जर तुम्ही कोणती एंट्रन्स एक्झाम प्रिपेअर करत असाल तर हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, जो की स्टुडंट्सना ओन वरती लर्न करायला लागतो की कोणता पॉलिमर आहे, कमर्शियली खूप यूज होणारे पॉलिमर्स कोणते आहेत आणि त्याचा नेमका यूज काय. सो एकदा दोनदा तुम्हाला हे रीड करावं लागेल, याच्यावरती सीईटी एमसीक्यू फोकस करत असते. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.